सुस्वागतम। सारे एरिया ते जची भाई गिरी नाही तो पोरी पर दादागिरी। अरे कायद्याशी कट्टी दारूची भट्टी यांच्या खिशात पोलिसांची शेट्टी। बियर चे बार चालवितो कोण जनता दरबार। अरे भरवितो कोण प्रेमळ खडूस आणि बेडर असा फादर माझा गॉड फादर। अगं जे व्हायचं ते होऊन गेलं पण काय झालं तेव्हा मी नव्हती या घरामध्ये। काय झालं तेव्हा तुम्हाला दोन मुली झाला तेव्हा। खरं सखू मला आणखी चार पाच मुली व्हायला पाहिजे होत्या गं। मला सांगताव काय म्हणजे मला मुली होत राहिल्या असत्या आणि तू या घरात कधीच आली नसतीस मरायला। त्यात साहेबांची चूक आहे त्यांनीच मला ठेवून घेतली आहे। काय मोलकरीन म्हणून नोकर म्हणून कामवाली म्हणून सर्वंट म्हणून। माझ्या आई जे काय बोलशील ना ते स्पष्ट बोल। मराठी भाषा वलवावी तशी बोलते पलवावी तशी बोलते। साहेब कसे भल्या भल्याना वलवतात अगदी तसं पण स्वतः मात्र इष्टीच चालत्यात अगदी नाकासमोर। मी तर आज वडाच्या झाडाला प्रार्थनाच करणार आहे। काय ग जन्मजन्मी हाच पती मिळून देत। कुणाला तुम्हाला जन्मजन्मी हाच पती मिळून देत। पण मला पुढच्या जन्मी हे घर नको आहे। का सतत मला बॉडीगार्ड घेऊन फिरावं लागतं ग। म्हणून तुमच्या केसाला धक्का लागत नाही ना। पण माझ्या लेकींचं काय तात गेलेलेच केस आहेत। काय त्यांच्यापी केसाला धक्का लागणार नाही 24 तास बॉडीगार्ड असतात ना त्यांच्या बरोबर। अगं पण किती दिवस उद्या कॉलेज संपल्यानंतर करिअरचं काय लग्नाचं काय। हा आता बरोबर आहे उद्या त्यांच्यावर लग्नाला कोण तयार होईल का। आणि झालाच कुणी लग्नाला तयार तर हनीमूनला जाते वेळी नवऱ्याला सुद्धा डोस देतील। ए आपण की बेटी है आपण की बेटी गो टच भी किया ना तो टपका डालूंगा क्या। एकदम बरोबर बोललात। अगं माझ्या मुलींच्या कोणी वाटेला जाईल ना त्याला आमचे हे जिवंत जाऊन टाकतील। मॅडम काय ग अगं काय झालं ग अशा का पळत आल्या। अगं अगं मम्मी अगं मम्मी अगं काय झालं अगं उठ ना बाजूला। मम्मी अगं काय झालं ग काय झालं ग मम्मी पप्पा कुठे आहेत। पप्पा आहेत ना पप्पा। कपडे कोणी फाडले तुझी काय अवस्था आहे काय झालंय तुमचं कोणी तुमच्यावर झडप घातली मला सांगा। नलावडे नलावडे अरे हराम कर भाई इकडे 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 मला सांग माझ्या पोरींची हालत कोणी केली मला सांग। कोणी त्यांच्या कपड्यावर हल्ला केला कोण आहे तो हराम कर त्याला शोधून काढ त्या नरधमाला शोधून काढ त्याच्या घरादारावर नांगर फिरव बुलडोझर फिरव त्याच्या घरादारावर सत्यानाश करून टाक त्याचं तुला मी सांगून ठेवतोय सगळ्या गोष्टी बरोबर लक्षात ठेवत नाही काय नाही करत नाही काय काय फॅन्सी ड्रेस वाला कोणतरी आहे बघ फॅन्सी ड्रेस वाला कोणतरी आहे बघ त्याला शोधून काढ टापड तू माझं म्हणणार काय हा फॅन्सी ड्रेस हा फॅन्सी ड्रेस आहे काय। अरे वा कमाल कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डे होता त्यानिमित्ताने फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होता हो म्हणून आम्ही भाग घेतला होता। मी भंगार वेचणारी मुलगी होती आणि मी ट्रेनमध्ये गाणी म्हणणारी यशो त्या आईला भाऊ मालवण करायच्या पोलीस भंगारवाल्यांनी भिकारी झाल्यात काय दुसरं तुम्हाला काय होता होत नव्हतं। पण पप्पा आम्हाला बक्षीस मिळालं बक्षीस मिळणार बक्षीस मिळणार कारण परीक्षकही त्याच जातीतले असणार ना पप्पा। भाऊ त्या परीक्षकाने जित्ता पेटवू काय तुझ्या कानाखाली पेटू का तुला सांगता येत नव्हता हा ट्रॅडिशनल डे होता म्हणून। आम्ही सांगणारच होतो पण रात्री तुम्ही घरी येता तेव्हा आम्ही गाढ झोपलेले असतो आणि दुपारी आम्ही येतो तेव्हा तुम्ही गाढ झोपलेले असता। मॅडमनी सांगितलं की तुम्हाला सरप्राईज द्यायचंय म्हणून। अरे मॅडम काय मला सरप्राईज देणार मी त्यांना सरप्राईज दिलाय कसलं बक्षीस मिळून देऊन। ओ नो ओ येस तुम्हाला काय वाटलं
तुमचा बाप आपल्या कामात आहे म्हणून आपल्या घराजवळ फॅमिलीजवळ मी पोरबिळांजवळ लक्ष नाही म्हणून चारी बाजूला लक्ष लक्षात ठेवा. मी चारी बाजूला नजर ठेवून आहे, चारी बाजूला माझे कार्यकर्ते पेरलेले आहे. पाच पाच मिनिटांनी मला सगळा रिपोर्ट येतो माझ्या पुरी काय करतात काय नाही करत माहिती आहे तुम्हाला. हे काय सरप्राईज गिफ्ट आहे पप्पा? मम्मा आहे ती. ही मम्मा आहे? मग अशी अम्मा सारखी काय उभी राहिली आहे? मला वाटतं गेली ती. हालचाल नाही. एक काम कर सखू, खुर्ची आणि ते ठेव, त्याच्यावर हिला ठेवूया, तू पाणी तापत ठेव, पोचवायची तयारी करूया ना. लावले ताबडतोब माहिती तयारी कर, लवकर चल ताबडतोब तयारी कर. अरे आहे मी. तुम्ही आहात काय? मला वाटलं गेलात की म्हणतो उभ्या उभ्या गेलात की काय? तुमचं स्वप्न आहे ना उभ्या उभ्या जायचं म्हणून म्हणतोय मी. भाऊ तिरडी बांधायला घेऊ काना खाली तुझी आवाज काढू का? कामाचं कर, चाल कामाचं कर, बाहेर जाणे पाऱ्यावर उभा राहा, पाऱ्यावर उभा म्हणजे घरी जाणार आहे, दरवाजावर उभा राहा. काय प्रकार काय आहे? अहो महिला मंडळात ना वटपौर्णिमेच्या निमित्तानं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होत. जगात हेच एक कॉम्पिटिशन उरलं का? बाकी संपली का सगळी कॉम्पिटिशन? पण काय कपडे कोणी दिले? भाड्याने. भाड्या कोण भाड्या आहे? भाड्या कोण आहे मला सांगा, कोण भाड्या आहे? अहो भाड्या वर आहे असं सांगा ना. भाड्याने दिले म्हटलं भाड्या कोण देणार आहे मला कळेना. मग कोणी दिले आणि काय ड्रेस आहे? मी झाले झाशीची राणी. त्याच्या आईला तुम्ही वाशीच्या राणी वाटत नाही. त्या झाशीच्या राणीने इतिहास घडवला, तुम्ही तुमचा भूगोल बिघडवला. त्या झाशीच्या राणीच्या पाठीवर पुत्र होता, पुत्र तुमच्या पाठीवर साधं कुत्र नाही कुत्र. अहो ड्रेस वाल्याकडे पुत्रच नव्हता, मागून मागायला गेला ड्रेस वाल्याजवळ गेलात. आम्हाला तरी ऑर्डर करायची ना, आम्ही पुत्राची नुसती लाईन लावली असती. दत्तक पुत्रांबद्दल बोलतोय मी. हा दत्तक पुत्राची लाईन लावली असती. आणि हे काय झाशीच्या राणी स्वतःला म्हणत, तुमच्या हातात तलवार नाही ती? त्याच्याकडे तलवार पण नव्हती. अहो काय तुमचं डोकं आहे काय काय? तलवार मागायला तुम्ही ड्रेस वाल्याजवळ गेलात? अरे आम्हाला ऑर्डर करा, आपल्या गोदामात एवढ्या तलवारी भरलेल्या आहेत. तलवार आहे, चाकू आहे, सुरे आहे, चॉपर आहे. काय त्या माणसाच्या रक्ताला चटवलेल्या तलवारीला मी हात सुद्धा लावणार नाही. ओ सी, म्हणजे हे असे कपडे घातल्यावर असं बोलावं लागतं काय? हे घ्या बघूया कशा दिसत त्या. हे का वाटते की नाही मम्मी फुलं नोंदवी? त्यापेक्षा तुमची बायको म्हणून जास्त शोभून दिसते. अच्छा, एका गँगस्टरची बायको. कोण गँगस्टर? तुम्ही गँगस्टर. शट अप. कोणाला गँगस्टर म्हणता? मी भाऊ मालवणकर, आय एम द गॉड फादर. हो पण आमचा फादर कुठे? तुमचा आणि कोण दुसरा फादर आहे? मी काय रेशन कार्डावरचा फादर आहे यांचा? यांचा कोण दुसरा बाप आहे का मला सांगा. मग दुनियेला दहशत दाखवून त्यांना नाडून त्यांची कामं करून तुम्ही गॉड फादर बनलात, पण मुलींचे बाप कधी बनलात तुम्ही? ज्या दिवशी जन्म दिला त्या दिवशी बाप बनलो, परत परत बाप बनतात हे मला माहिती नाही. पप्पा प्लीज. ओ मम्मीला म्हणायचंय बापाची कर्तव्य निभावलीत कधी? आमच्या भविष्याचा विचार केलाय कधी? अरे वा कमल आहे. आणि काय बापाची कर्तव्य असतं? तुम्हाला बापाची कर्तव्य शिकायला लागलीस काय? तू जन्मल्यापासून तुला फॅरेज घातलं, ग्लॅक्सो घातलं, पिस्ता बदाम चारोळी घालून दूध वगैरे सगळं घातलं, म्हशी सारख्या खाऊन खाऊन फुगलात तुम्ही. तुम्हाला कपडा लत्ता दिला, तुमच्या हौसा मोजा पुरवला, आणि बापाची काय कर्तव्य असतात? आणि तुझं काय का भविष्य बघणार? हिचं भविष्य दिसणार कसं? हिचं कपाळ कधी मोकळा सभागावे तेव्हा कपाळावर केस असतात. जन्माला आली त्या दिवशी एका मोठ्या भविष्यवकाराला हिची कुंडली बनवायला सांगितली. हिची कुंडली बनवता बनवता तो मेला, माहिती आहे तुम्हाला काय हिची कुंडली बनवलं? आणि कसल्या कुंडल्या बघताय, कसलं भविष्य बघताय? बाप जिवंत आहे तोपर्यंत काळजी नाही करायची सांगून होत आहे. बापाच्या जीवावर सगळी मजा करून घ्यायची आणि आनंदात राहायचं, आहे ना? माझ्या नावाचा उपयोग करायचा आणि मजा करायची. पण ते सगळं नको आहे आम्हाला. का? ओ कधीतरी आम्हाला आमच्या मेहनतीचं फळ मिळू दे ना. लहानपणापासून बघतोय सध्या चमचा घोटीत बक्षीस मिळालं, परीक्षेत पास झालं तरी लोक काय म्हणतात? यांना बक्षीस मिळणारच, या पास होणारच. मुली कोणाच्या आहेत? भाऊ मालवणकरांच्या. मग तुला काय डाऊट आहे का? कोण बोला हरामखोर असं मला सांग, खबर फोडून टाकतो. कोण आहे तो मला सांग. ओ भाऊ मालवणकरांबद्दल असं बोला तो मला सांग. पप्पा प्लीज बी सिरियस. बी सिरियस? सिरियस वगैरे काय नाही, आपण ठरलंय ना आपल्या घरात आपण सिरियस राहायचं नाही, सगळ्यांनी आनंदात मजेत राहायचं म्हणून. हा काही काळजी करायची नाही, सिरियस कोणी राहायचं नाही, मस्त मजेत जगायचं, मस्त मजेत राहायचं आणि एक दिवस स्वस्त मरायचं. कुत्र्याच्या मोतीनं जसे तुम्ही दुसऱ्याला मारता तसं आम्ही तिघींनी मरायचं, गोळ्या खाऊन थर थर थर. हो बोला दपरा. बाई माणसाला बोलायची संधी दिल्यानंतर पुरुषांच्या समोर बाईने एवढं बोलायचं नसतं. घरातली काही शिस्तायची पाळायची लक्षात ठेवा. आणि हे सगळं ना मी त्या आनंदाने स्वीकारलंय, माझ्यावर कोणी लादलेलं नाही लक्षात ठेवा. पण मग आम्हाला जगू दे ना स्वतःच्या मेहनतीनं. मी काय दुसऱ्याच्या मेहनतीवर जगतोय? स्वतःच्या हिमतीवरच जगतोय ना, म्हणूनच मी शून्यातून विश्व निर्माण केलंय लक्षात ठेवा. हे बघा पप्पा तुमच्या वेळची दुनिया वेगळी होती. कोणी सांगितलं माझ्या वेळची दुनिया वेगळी होती? आमच्या वेळची पण दुनिया गोल होती, आताची पण दुनिया गोल आहे. हा आता त्यावेळी तुझी मम्मी जरा बारीक होती, आता जरा गोल झाली, एवढाच फरक आहे.
पप्पा म्हणजे आम्ही काहीच करू शकत नाही का? अरे माणसाने मनात आणलं तर वाटेल ते करू शकतो, काही करू शकतो. सुई पासून गेटवे ऑफ इंडिया पर्यंत वाटेल ते विकू शकतो. गेटवे ऑफ इंडिया? हा, गेटवे ऑफ इंडिया मी विकलाय. गेटवे ऑफ इंडिया एका अरबाला विकला आणि हवालदार परबाचा मार खाल्ला. मग धंदा बंद? धंदा बंद करेल तो भाऊ मारण कर. कसला धंदा? चालू ठेवला. दुसऱ्या दिवसापासून ताजमहल विकायला सुरुवात केली. ताजमहल आग्र्याचा? घागऱ्याचा. घागऱ्याचा? हा कोण घागरे? घागरे नावाचा मूर्तिकार होता, तो निर्निळ्या मूर्त्या बनवायचा. ताजमहल, गेटवे ऑफ इंडिया वगैरे वगैरे. छोटे 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 नाही तर काय मोठे मोठे. मोठा ताजमहल विकायला माझ्या काय बापाची प्रॉपर्टी आहे की काय? त्या ताजमहलचे सात बाराचे उतारे कोणाच्या नावावर आहेत हे खुद्द राष्ट्रपतीला पण माहिती नाही. मग तो ताजमहल मी कसा काय विकणार मला सांगा तुम्ही. छोटे छोटे ताजमहल, छोट्या छोट्या गेटवे ऑफ इंडिया मी विकलेले आहेत. येस पप्पा, आम्ही तसंच करू. काय वाटलं चणे फुटाणे विकू, पण एक दिवस चणा भंडार काढू आणि एखाद्या भैयाचा आदरून पळून जाऊ. काय कानाखाली आवाज काढीन, कानाखाली आवाज काढू का? नको त्या माणसांची नाव माझ्या घरात घेऊ नको. सांगून ठेवतोय तुला मी, भैयाचं नाव घेतलंस का त्याला? तसं नाही हो. मग पप्पा तसं नाही हो. मग म्हणजे स्वतःच्या हिमतीवर मोठे होऊन जा आणि तेही कोणा गॉडफादर शिवाय. गॉडफादर शिवाय जगात काही करता येत नाही, लक्षात ठेव. असं गॉडफादर नाहीच मिळाला तर गॉडफादर नाही मिळाला तर गॉडला प्रसन्न करून घेण्यासाठी उपास तपास करायचे आणि पॉकेट मनी साठी फादरला मास्का शासका लावायचा बस. मग पप्पा तुम्ही कोणाला पटवलं, गॉडला की फादरला? नाही मी नाही कोणाला पटवू शकलो. माझा फादर मला जन्माला घातला, स्वतः पाठ जवळ निघून गेला आणि माझ्या आईने माझ्या करंगळीला धरून मला जगण्याचा प्रवास सुरू करून दिला. वाईट परिस्थिती आम्ही दिवस काढले. माझी आई मला कडेवर घेऊन भीक मागायला निघाली होती. मी कडेवरून जो दिसटलो तो डायरेक्ट मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरून उभा राहिलो. मुंबई जो तोंड उभं करून पाहत राहिलो. अथांग मुंबई माझ्या डोळ्यासमोर दिसली. त्या मुंबईत कधी मिसळलो माझं मलाच कळलं नाही. खुल हा खूप 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 आला पिष्टा मी सहन केल्या. खूप गरिबीत दिवस काढले. कधी पेपरची लाईन टाकली, कधी दुधाची लाईन टाकली, कधी शाळेतल्या मुलांना पोचवलं, कधी जेवणाचे डबे पोचवले. काही दिवस मी मिलमध्ये सुद्धा काम केलं आणि एक दिवस ती मिल सुद्धा बंद झाली. मग वडापावची गाडी टाकली तर मुन्शीपाटीची गाडी नडायला लागली. मग चहाची टपरी टाकली तर स्थानिक नगरसेवक नडायला लागला. मग लहानपणापासूनचा नशिबावरचा राग त्या नगरसेवकावर काढला, त्याच्या हात पाय तोडले, त्याच्या गळ्यात घातले. नुसतं झोडलं नाही त्याला, जीवानिशी मारलं तुम्ही त्याला. असं कोण म्हणतंय? दबक्या आवाजात का होईना, पण सारी दुनिया बोलते तसं. हो पण न्याय देवता काय म्हणते? न्याय देवत्याने मला निर्दोष सोडलाय? सोडलं नाही, सोडायला भाग पडलं त्या अंथोनी भाईनं. हा अंथोनी भाई माझा गॉडफादर ज्यांनी या जगात मला पोहायला शिकवलं. हा हो, पण ते अंडरवर्ल्ड मध्ये तुमच्या वर्ल्ड मध्ये मला कोणी आपुलकीने जवळ केलं नाही किंवा माझ्या पाठीवरून माईचा हात फिरवला नाही. पण अंथोनी भाईने मला जवळ केलं, माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि या जगात मला जगायला शिकवलं. असं? पण शेवट काय झाला त्याचा? गॉडही वाचू शकला नाही हो त्याला. तो त्याच्या कर्माने मेला. त्याने अनेकांना मारलं, त्याला एकाने मारलं. आमचा सुद्धा शेवट एक दिवशी असाच होणार. कोणतरी गोळी घालून आम्हाला मारणार. अहो एवढं सगळं कळते ना तुम्हाला, मग सोडून द्या धंदा. उद्या काही कमी जास्त झालं म्हणजे? काही काळजी करू नका, तुम्हाला काही कमी पडणार नाही याची तजवीज मी करून ठेवलेली आहे. लक्षात ठेवा, माझी सगळी प्रॉपर्टी मी तुमच्या नावावर करून ठेवलेली आहे. माझी सगळी प्रॉपर्टी मी काय अकाउंटंटच्या नावावर करून ठेवलेली नाही, सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून ठेवली आहे. या पोरींच्या नावावर मी काही करून ठेवलेलं नाही. तुम्हाला खाऊन पिऊन उरलं तर त्या पोरींना द्यायचं, नाही त्या पोरींचे नवरे येणार या ठिकाणी जबरदस्ती करणार. जर तुम्हाला आवडलं नाही, यांना द्यावंसं वाटलं नाही, तर ते कुठेतरी धर्मदाय संस्थेला द्या अशी मी तजवीज करून ठेवली आहे. लक्षात ठेवा. पण आम्हाला ही तजवीज नको आहे. का? आम्हाला आमचे पप्पा हवेत. अहो पप्पा, उद्या मारा मारे खून खराब अंगाशी आला तर? तुम्हाला काय वाटतं हा खून खराबा माझ्या अंगाशी आला नाही? आला नाही एक दिवशी माझ्या अंगाशी, त्यावेळी मी तरुण होतो, अंगात रग होती, अन्यायाची झगडण्याची ताकद होती, पण तिच्यात दमडीत नव्हती. पावसाळ्याचे दिवस होते आणि असाच
असाच एकदा लाल बंगला गणेश टॉकीच्या मागे मी आठ आणायचे चणे शेंगदाणे घेऊन खात खात उभा होतो. धोधो पाऊस पडत होता, सुसाट्याचा वारा सुटलेला होता आणि एक पोरगी जीवाच्या अंकाताने जीव वाचवण्यासाठी पळत होती. तिच्या मागे चार गुंड लागले होते. मी समजलो हे गुंड तिच्यावर बलात्कार करणार. मी गुंडाला जाऊन भिडलो, गुंड पळाले आणि ती पोरी मला भिडली. व्हॉट? हा, ती पोरी मला भिडली. पप्पा, कोण होती ती मुलगी? ऐकायचंय तुम्हाला. हा सांगा. ऐकायचंय तुम्हाला. तुमच्या मनावर दगड ठेवा. तुमची मम्मा होती. हा, तुमची मम्मा होती. हा दगड माझ्या पायावर पडला असता ना तर त्याला बाजूला केला असता, पण हा दगड माझ्या कपाळावर पडला आणि माझा कपाळ मोक्ष झाला. मम्मा, तू आता का त्याला विरोध करतेस? अग, त्यावेळी वयच वेगळं होतं. त्यावेळी ना मला हिरो वाटले ग. आता सुद्धा हिरो आहे ना, पण आता घरी यायला उशीर झाला की टेम्परेचर झिरो होतं. ह्या असल्या 16 वर्षाच्या पोळीपेक्षा मेहनतीची मीठ भाकरी बरी हे संसार थाटल्यावर वाटायला लागलं ग मला. येस पप्पा, आम्हालाही तसंच वाटतंय. काय भाकरी भाजावी की संसार थाटावा, काय वाटतंय तुला? नाही पप्पा, मग म्हणजे आम्हाला स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायचंय. येस, शाबास शाबास, बरं वाटलं ऐकून. काहीतरी करायचंय. मराठी मुली सगळे असेच म्हणतात, रात्री जेवून झोपेपर्यंत म्हणतात आम्हाला काहीतरी करायचंय करायचंय. दुसऱ्या दिवशी उजाडला की सगळं विसरून जातात. तुम्हाला काय करायचंय ना ते तुम्ही ठरवा आणि मला वर कळवा. अहो अहो, यांना की नाही फॅशन डिझायनिंगच होऊ द्या. हो मॅडम, डिझायनिंग नसेल नाही येत तर इंग्रजी बोलू नका, डिझायनर असेल डिझायनर. शेवटी काय डिझायनिंगच करणार ना त्या, काय तरी सांगतात ते. डिझायनर आणि डिझायनिंग कळत नाही तर कशाला बोलतो. तुम्हाला डिझायनर व्हायचं ना पूर्वी, तुम्ही एक काम करा, मार्केटमध्ये जा, 3-4 मीटर मांजर पाठ घेऊन या, तो वाकडा तिकडा फाडा, घरातली एखादी काच फोडा, त्याला जोडा, काय झालं डिझाईन तयार. व्हॉट? हा, जे दिसतं तसं नसतं त्याला जग फॅशन म्हणून फसतं. म्हणजे जिथे फाडलेलं असतं तिथे शिवायचं आणि जिथे शिवलेलं असतं तिथे फाडायचं. पण काय पप्पा, एवढी डिटेल तुम्हाला कशी माहिती? मग रात्रपाळी करतो ना, रात्रपाळी करून टीव्हीवरचे कार्यक्रम बघतो ना, एम चॅनल व्ही चॅनल घेऊन. काहीतरी बोलतात बघा, हे अय्या इश्य करणाऱ्याचं काम नाही, त्याला स्वतःचा कॉन्फिडन्स लागतो. कॉन्फिडन्स तेव्हा तुमचे प्लस आणि मायनस पॉईंट काय ते ओळखा आणि मला कळवा. हा तुमचा फादर, गॉड फादर म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहील. सांगितलं ना पप्पा, आम्हाला गॉड फादर नकोय. ठीक आहे, मग फादर म्हणून उभा राहील, मग तर झालं. काय काय बोललीस तुम्ही? तुम्ही ओवलायचे त्यांना. तू काय बोलते आता? वावलायचे तुम्हाला. कोण ग तू? हा देगडे, आता वावलायचे तुम्हाला. चला मारला. तुला किती वेळा मी नाही सांगितलं, मला सांग. जे मनामध्ये आहे ते जनामध्ये बोलायचं नाही म्हणून. मग सगळं डायरेक्ट तू बोलून जाते म्हणजे काय चालता उगा? म्हणजे माणसाला कळला पाहिजे की नाही, आतमध्ये काय ठेवायचा बाहेर मध्ये काय बोलायचं ते. काय मग तिला कळत नाही? गावातली आहे ना ती. गावातली आहे ती. दुसरा तुमच्या माहेरची आहे. खाली या तुम्ही, खाली या, लांब उभे राहा त्याच्यापासून. हा येतो येतो. नवऱ्या बरोबर बोलताय काय कुत्र्या बरोबर बोलताय? खाली आईला सवय तशी, खानदानात तसं आहे. सांभाळून घे जर तुम्हाला लाडात. माझ्या समोर अशी बोलते, मागे किती बोलत असेल त्यांच्याशी. काय काय मग समोरही बोलायचं नाही, मागूनही बोलायचंय, मला काय करायचं ते कळलंय ना. का खाली या, या लवकर लवकर चाला बसा. हिला जातकच कुत्रत आहे काय ग तुझ्या आईशीचा? बवालायचे तुम्हाला. बवालताय काय? जाऊ मी. काय ओवाळताय का मला? ओवाळून टाकताय तर ठीक आहे. ए तिला देऊ नका. का? रात्रीचा अंधारा घालून कुठेतरी फिरली तर माझा गैरसमज व्हायचा. पप्पा मग काय ते सांगून मोकळा झालो, मग काय करणार? बोला काय वळणी घालू तुम्हाला? फक्त एक प्रॉमिस. सको खिडकीवर प्रॉमिस टूथपेस्ट आहे ते घेऊन ये. पप्पा प्लीज बी सिरियस. बघ ना सिरियस, तू जन्माला आल्यापासून मी सिरियसच आहे. सिरियस काय व्हायचं त्याच्यात? आणि पप्पा मी झाली तेव्हापासून गॅस वर आहे, तो अजून गॅस वरच आहे. गप बसा, मला अधिक वचन द्या. काय? तुम्ही हा धंदा सोडून द्याल, हा खून खराबा सोडून द्याल, कुणाचा जीव खेळा नाही, कुणाचा संसार उद्ध्वस्त करणार नाही, असं मला पहिलं वचन द्या बघू. आज वटपौर्णिमा आहे ना. हो ना. स्वतःच्या नवऱ्याबद्दल मागायचं सोडून तुम्ही दुसऱ्यांच्या नवऱ्याबद्दल काय मागताय? अहो पण, आणि हे बघा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी हा खून खराबा चालू ठेवला नाही, बंद केला,
तर लोक खुनखराबा करायचे थांबतील का? समजा मी दारू गाळायची दारू विकायची थांबली लोक दारू प्यायचे थांबतील का? मी सट्ट्याचा जुगाराचा आकडा काढायचा थांबलो लोक आकडा खेळायचे थांबतील का? आणि हे सगळं बंद केलं तर आपण कशाचे जोर जगायचं? आपलं उपजीविकेचं साधन हेच आहे ना. तेव्हा हे बघा, एवढं सोडून तुम्ही दुसरं काही मागा मी वाटेल ते करायला तयार आहे. ओके, मग ठीक आहे, मुलीला त्यांच्या मनाप्रमाणे त्यांचं करिअर करू दे. करू दे ना, मी कुठे नाही म्हणतोय, मला सांगा ना. या पुढे त्या तुमचं नाव लावणार नाही. ठीक आहे, माझं नाव काय, माझं नाव लावणार नाही, मग कोणाचं लावणार? नाही नाही, नाव नाव लावणार दुसरा कोण आहे? कोण आहे तो हरामखोर नालावडे नालावडे? तसं नाही, आम्हाला ही मध्ये मध्ये येते उगाच डिस्टर्ब करते, तिला सांगून ठेवा. बघा ना सारखी वारंवार इथे यायचं नाही, तुमच्या माहेरची सवय आहे ती. म्हणून काय झालं? तसं नाही, मग मुली तुमच्या नावाचा उपयोग न करता स्वतःच करिअर करतील, कबूल? नावाची अडचण आहे नाही, दहशत निर्माण आलं लक्षात माझ्या आलं. माझं नाव लावल्यामुळे तुम्ही बदनाम व्हाल काय? समाजात तुम्हाला वावरायला नको आहे, माझ्या नावाची तुम्हाला अडचण झाली आहे काय? ठीक आहे, तुमच्या सुखासाठी आणि तुमच्या प्रगतीसाठी तुम्हाला जे हवं ते करा, माझं नाव नाही लावलं तरी चालेल. कबूल? येस कबूल. देवा देवा पावलास रे, मला पावलास. देव पावला? हो देव पावला. तुम्हाला काय मागितलं तुम्ही देवाजवळ? सात जन्मी हाच पती मिळू दे. चायला फुडल्या जन्मात पण आम्हाला व्हरायटी नाही काय? घरचो मालक गोड बोलण्या फसलो. तुम्ही बोला ना. काम कोणाचं आहे? काम माझं आहे पण मी. चल तू बोल. हा सलीम आलाय डायरेक्ट कोर्टातून आलाय, आज निकाल होता त्याच्या केसचा. ए सलीम बोल ना. भाऊ ते दोघं निर्दोष सुटले. जज म्हणाला माझ्या बापाचा खून होताना प्रत्यक्ष पाहणारा कुणीच आय विटनेस नाहीये. पण माझी खात्री आहे भाऊ, कामगारांचा संप फोडण्यासाठी त्याच्या मालकानेच माझ्या बापाचा खून केलाय. मी हरलो भाऊ, हरलो, कायद्याची लढाई हरलो, झक मारले आणि पोलिसात गेलो. तुम्ही नको नको म्हणत असताना केस लढलो आणि शेवटी तुम्ही म्हटल्याप्रमाणेच हरलो भाऊ. आता तुम्ही सांगा मी काय करू. हे गे पिस्तूल. हा याला पिस्तूल म्हणतात. हो पण भाऊ मी माझ्या दरबारात हाच न्याय, तुझा न्याय तू मिळवायचा. पण भाऊ बाप कोणाचा होता, तुझा होता की माझा होता? बाप मिळाल्यानंतर बापाला अग्नी दिल्यानंतर पोराचं काम संपत नाही, तर अग्नीच्या ज्वालाप्रमाणे सोडाने भडकतो आणि बापाच्या खुनाचा बदला घेतो तो खरा पोरगा. पण मी भाऊ कधी भाऊ. त्याच्यात दोन गोळ्या आहेत, त्या दोघांवर झाड आणि पोलिसांच्या स्वाधीन हो. मी काळजी करू नकोस, तुझ्या फॅमिलीला पोसायची जबाबदारी माझी. अबास हा भाऊ बात कराय, एक काम कर. सलीम निचा रहा है. हाँ नहीं वो नहीं, वो गेम करेगा तुम नहीं करने का, तुम खाली उसको प्रोटेक्शन देना. ज्यादा नहीं आदमी यूज करना, चार छह आदमी यूज करो, तमाशा नहीं करने का, समझा? सलीम आगे जाएगा गेम करेगा, तुम लोग दो पीछे रहना, दो गच्ची के ऊपर रखो, दो मुतारी के पीछे रखो, दो गार्डन में रखो. ट्रैफिक पैक करने का और गेम करने का. अगर ट्रैफिक पैक नहीं हुआ तो एक काम करने का, मारुति मंदिर के सामने जो गाय बैठी थी गाय वाली, उसको 200 रुपया देने का. हाँ और गाय ट्रैफिक में खड़ा करने का, हाँ ऑटोमेटिकली ट्रैफिक पैक हो जाएगा. और ट्रैफिक में गेम करने का, गेम करने के बाद ईरानी कॉन्टेंट में जाने का, पीसीओ से फोन करने का,
हाँ हाँ बस कोल्ड लैंग्वेज बोलना बंद, मस्का खाया मैं समझ जाएगा, समझा? चलो नलावड़े जी बाबू, फुल फील्डिंग लगाई ओ सलीम शबरक भाऊ सलीम करेल काम नाही तो नवीन आहे म्हणून नलावडे मी ज्यावेळी पहिला गेम केला त्यावेळी मी सुद्धा नवीन होतो, तू ज्यावेळी पहिला गेम केलास त्यावेळी तू सुद्धा नवीनच होतास, म्हणून त्यालाही काय म्हणायचंय तुला? आपल्यापैकी कोणी काम केलं असतं पण तो आज आज जाऊन बसणार म्हणजे अहो त्याचं उद्याचं काय? तुला काय म्हणायचं, त्याच्या फॅमिलीला पोसायची जबाबदारी आपण घ्यायची? नलावडे तो आज जाऊन बसला ना तर त्याला सगळ्या सुविधा मिळतील, अन्न वस्त्र निवारा सब कुछ मिळेगा, बाहेर आलं तर त्याला काय मिळणार? फक्त सरकारी भत्ता. अहो पण शिक्षा? शिक्षा आपल्या कायद्यात एवढ्या लवकर शिक्षा होत नाही लक्षात ठेव, 10-15 वर्षाचा कालावधी सहज जाईल, त्याच्या जामिनाची व्यवस्था करा, जामीन झाला तर ठीक आहे, नाही तर त्याला आतमध्ये बसू दे, आतमध्ये तो राहिला तर त्याला अन्न वस्त्र सगळं द्यायचं, पीसी टीव्ही आर काय लागेल ते जी भाऊ, गांजा चरस कुठल्याही सुविधा आपण कमी करायच्या नाही, त्याला वाटलं नाही पाहिजे आपला इथे कोण वाली नाही म्हणून, आणि पोरगा जामिनावर सुटला तर आपल्या फायद्याचं आहे लक्षात ठेव. हो नाहीतर हे एक काम आपलं आणायचं झालं. कोणतं? हेच त्या दोघं मिल मालकानं उडवायचं, मस्त परस्पर काटा काढलात भाऊ, नाहीतरी दोघं माजलेच होते, अहो खंडणी वसूल करायला गेलो की माज करून दाखवायचे. नलावडे तू ज्यावेळी खंडणी वसूल करायला जातोस ना त्यावेळी वर्गणी मागायला गेल्या यार का चेहरा करून जातोस? तुला खंडणी कोण देणार म्हणून सांग. पण भाऊ त्या कामाचं काय आलं? हा हा नवीन मुलींचा अल्बम. मला काय बोलल्यावर उभा करतोयस? तसं नाही हो, मग ज्या पिक्चरला आपण फायनान्स केलेत ना त्या पिक्चर मध्ये हिरोईन म्हणून कोणत्या मुलींना काम द्यायची ती ठरवायची. माझ्या मुलीला सोडून कोणालाही काम दे का हे विचारणार तू मला कोण? मुली माझ्या आहेत की तुझ्या आहेत? तरी माझ्या बापाने माझं करिअर केलं नाही, माझ्या मुलींचं तरी करिअर मला करू दे जी भाऊ, समजलास? आणि आजकाल आपल्या फिल्म लाईनला फायनान्स कोण करतोय माहिती आहे ना तुला? जी भाऊ. सगळे गँगस्टर लोक करतायत. इथे आलेल्या प्रत्येक मुलीला काय ट्रीटमेंट मिळते हे तुला माहिती आहे जी भाऊ? तरी सुद्धा मी माझ्या मुलींना या ठिकाणी पाठवत असं तुझं मत आहे जी भाऊ? अरे काय जी भाऊ करतोस? एखादी ढोलकी आणून दे मी गळ्यात घालतो आणि पोवाडे घात पुढे जातो, तू मागे जी भाऊ करत राहा जी भाऊ, परत जी भाऊ बाहेर जा दरवाजावर पारा दे तुम्हाला, समजलं काय? जी भाऊ जी भाऊ जी भाऊ. एक्सक्यूज मी. क्या रे बच्चे की माँ? अरे बाप रे अरे बाप रे, वाह वाह घाबरला म्हणजे एवढा आवाज ऐकला तर कोण घाबरणार नाही? पण तुम्ही तर मृत्यूला पण घाबरत नाही. अरे मृत्यूपेक्षा महाभयंकर आहे. म्हणजे मृत्यू मला घाबरतो? अरे म्हणून तर तो तुमच्यापर्यंत येत नाही आणि माझी सुटका होत नाही. मॅडम तुम्ही तोंडाला का लावलं ते कळेल याला सांगा, हा घरातला कर्तव्यकार माणूस याला कळलं पाहिजे. काय लावलं तुम्ही तोंडाला? आम्ही की नाही फेशर केले. एवढं फेशर तोंडाला फेस येईपर्यंत? पण का केलंय? छान दिसावं म्हणून, आमच्याकडे कोणीतरी पाहावं म्हणून. अरे वा तुमच्याकडे कोणीतरी पाहावं म्हणून तुमचं ठीक आहे, पण यांचं काय? मी सुद्धा त्यासाठीच केलंय. काय तुमच्याकडे कोणी पाहावं म्हणून? मग छान दिसावं म्हणून आणि तुम्हीच माझ्याकडे पाहावं म्हणून. अरे बघून बघून कंटाळा आला मला. का 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 मम्माकडे दुसरं कोणी पाहू शकत नाही? अगं नाहीच पाहू शकत ग, जो कोणी पाहिल ना त्याला जाऊन हे उभा फाडतील असे. मी कशाला पाहिजे फाडायला, त्याला डोळे फाडून तुमच्याकडे बघावं लागेल. वा पप्पा काय आज तुमचा मूड छान दिसतोय. मूड छान दिसतोय ना? पप्पा मूड छान दिसतोय माझा. चला मग मॅडम बेडरूम मध्ये. काय बोलताय? काय मोठ्या मोठ्या मुली आहेत? अच्छा त्याच मोठ्या मुलीच बोलल्या ना माझा मूड छान चांगला दिसतोय. चला 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 चला. अरे पण मी वर का जाऊ मला काय कळलं नाही पप्पा, कारण आज इथे कुणीतरी येणार आहे. कोण येणार आहे? माझ्या घरात माझ्या परवानगी शिवाय कोण येणार आहे? कोण आहे तो हरामखोर नालायक पेशा? नलायक नलायक बाहेर आहे. मग
पिस्तूल आतमध्ये ठेव, त्याला घरातल्यांवर पिस्तूल उगारतोस काय? रिलॅक्स ना लावडे, आमच्याच माहितीतला माणूस येणार आहे आणि हो आमचं नाव विचारत कुणी आलं ना तर त्याला डायरेक्ट आत पाठवा. हो इतरांप्रमाणे झडती बिडती घेऊ नका. त्याला कळतं का म्हणे आपण भाऊ मालवणकरच्या घरात आलोय म्हणून? हा कसं कसं डायरेक्ट आत सोडायचं? भाऊंच्या जीवाला धोका आहे ना. हे तू असं पिस्तूल उगारलं तर आताच माझ्या जीवाला धोका संभवतोय, आतमध्ये ठेव. हॅलो, हा तुझे वडील बोलले होते का मोबाईलच्या स्वरूपात पिस्तूलवर गोळी कानात जाईल? अरे नको तिथे लागेल गोळी बात. येडा कुठला सरगडव. हॅलो, हा आबास गेटवरची पोरं लांबवर ठेवा, नजर मात्र बंगल्याकडे असू देत. आणि हो येणाऱ्या माणसाला अडवू नका. एक मिनिट उडव का विचारते? अरे त्याला सांग उडवल्यानंतर अडवा म्हणून. त्याला सांग उडवल्यानंतर अडवा म्हणून. या भोपळ्याला एकली माणूस आहे. बोला तुम्हाला काय करायचंय? बोला. अहो यांना की नाही सिरियली करायची आहे. सिरियली? हा रियली. रियली नाही सिरियली. सिरियल म्हणजे एक, सिरियली म्हणजे अनेक. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला सिरियल करायची आहे. कुठली सिरियल करायची तुम्हाला? आम्हाला की नाही पिंपळ पान करायचे. पिंपळ पान सिरियल झाली आहे ना, परत आता एक करणार भाग नंबर दोन. येस पप्पा. तुम्ही पिंपळ पान करणार, मग या काय वडाचं पान करणार आहे? मला पाच दिवस सासूचे करायचे. पाच दिवस सासूचे? वा पप्पा, तुमचं काय ओपिनियन हो पाच दिवस सासूचे बद्दल? सासू बद्दल मी काय बोलणार, ही लग्न करून घरात आली आणि स्वतःच्या सासूला दोन दिवस राहायला दिले, आता पाच दिवस सासूचे कसे काय करणार? बघितलंस हे असं यांचं बोलणं, लग्न झाल्यापासून माझ्यात काही काही प्रगती झाली नाही. बरं झालं तुमच्यात प्रगती झाली नाही, ती नाही तर माझ्यावर नापास व्हायची वेळ आली असती. आता ही मम्मा आमच्या बरोबरीनं करिअर करू शकते. हो का? हे करिअर बिरियर नाही, डोक्यातली हवा जरा काढून टाका. हे अळवावरचं पाणी आहे, सूर्याच्या किरणाप्रमाणे आहे, केव्हा येईल केव्हा जाईल कळणार नाही. कसलं करिअर करताय डोमड्याचं? या फादरने आतापर्यंत गॉड फादर म्हणून अनेकांचं करिअर केलंय, पण फादर म्हणून तुम्हाला सांगतोय हे सिरियलचं खोट डोक्यातून तुम्ही काढून टाका म्हणून. ते काय नाही, मला टीव्हीवर दिसायचं म्हणजे दिसायचंच आहे. म्हणजे यांच्यात जास्त इंटरेस्ट आहे टीव्हीवर दिसायचा. तुम्ही एक काम करा, यांचा एक जत्रेत जाऊन कुठेतरी माझगावच्या जत्रेत तुम्ही जा एक फोटो काढा, तो लॅमिनेट करा आणि टीव्हीवर ठेवा, म्हणजे ह्या नेहमी टीव्हीवर दिसतील. काय पण आम्हाला स्क्रीनवरच करिअर करायचे. स्क्रीनवरच आपण फायनान्स केलेल्या पिक्चर मध्ये यांना रोल दिला तर? नो नो नो, सांगितलं ना आम्हाला स्वतःच्या हिमतीवर करिअर करायचे. हे बघ पुन्हा जर हा विषय तू इथे काढलास ना तर तुला मी गोळ्या घालून मारीन, लक्षात ठेव, सांगून ठेवतोय. भाऊ येणारा माणूस फ्रॉड निघाला म्हणजे? अरे त्याला सुद्धा गोळ्या घालायला मी कमी करणार नाही, लक्षात ठेव. पप्पा प्लीज, तुम्ही मध्ये पडायचं नाही का? चांगलं वाईट कळतं आम्हाला. अरे वा, फार मोठी झालीस तू. हो नाही नाही, म्हणजे नसेल कळत तर अनुभवाने शिकू आम्ही. अनुभव नाही, अनुभव 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 म्हणतात. हा लक्षात ठेव. म्हणलं काय भाऊ? भाऊ तुम्ही लपा माझ्या मागे. ए भारे, ए नलावडे, दारावरची बेल वाजली आहे. उगा पिस्तूल उगारत राहतो. दरवाजा उघडा है प्लीज. कमिंग? कमिंग नाही हो, कमीन कमीन. गेट आउट, गेट आउट. तू गेट आउट म्हटलं ते आलेलं चित्र परत गेलं. अगं जा जा आडवा चला. अगं येले सर. अगं जा जा. तो आला गेला, तो आला गेला. ए नलावडे, गेट आउट चा अर्थ काय? बाहेर जा. मग जा ना. काय माणूस आहे? आपला घरगुती गँडाच परत आला बघा. तुम्ही आना आले का ग? यो 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 यो, आय एम मिस्टर टॉमी. यो मिस्टर टॉमी, यो मिस्टर टॉमी. आपण हे माझे पप्पा, माझे पण, माझे पण, माझे हे काय लाजल्या, काय लाजल्या. ज्यावेळी लाजायचं त्यावेळी लाजला असत, त्या आणखी एक भाऊ नाही मिळाला असता. एक्सक्यूज मी, येस येस. काय
तुम्हाला कुठेतरी पाहायला येईन. आपण भेटलोय डबिंग स्टुडिओ कुठलं शूटिंग वगैरे बघा बोलबच्चन दिसतोय. नाही नाही आपण कुठे भेटलेलो नाही आणि एकदा भेटलेला माणूस मला नको हवा असेल ना तो पुन्हा मला भेटत नाही लक्षात ठेव. नाही मला काय कळलं नाही. मला वाटतं तुला हे कळू नये म्हणून मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. काहीच कळत नाही. बरं आपण मी हा तुम्ही तुझी ओळख करून दे ना. देव अशी तो कळलावडे प्लीज पप्पा प्लीज तुम्ही बेडरूम मध्ये जा ना प्लीज. हे बेडरूम मध्ये जा काय मी बेडरूम मध्ये जाऊन तुम्ही इथं काय करणार. एक्सक्यूज मी सर कूल डाऊन. मॅडम तुम्ही यांना काही सांगितलं नाही का. नाही नाही आम्ही नाही सांगितलं. वेल इट्स ओके मी सांगतो. सर प्लीज तुम्ही जरा बेडरूम मध्ये जा आम्हाला इथे फोटोग्राफी करायची आहे. अच्छा फोटोग्राफी पोर्टफोलिओ फोटो सेशन मी करणार आहे. म्हणजे काय ना सर यांचं जे करिअर आहे ना करिअर ते मी करतोय. तू यांचं करिअर करणार आहे. ऑफकोर्स यार. आणि तुझं करिअर कोण करणार आहे. काय यांच्या दलालीवर तू तुझं करिअर करणार आहेस मला सांग. दलावडे याला मागच्या बाजूने नेऊन गटार अट्टात आणि पुढल्या गटार यमोशीला गटार उघड बघ याचा सापळा मिळेल तुला. सॉरी भाऊ आपण स्वतःच पोट भरण्यासाठी दुसऱ्यांच्या कमाईतलं कमिशन करणारा हा काय दुसऱ्याचं करिअर घडवणार. अरे करिअर शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे का तुला. नाही तुम्ही सांगताय. अरे त्याला माहिती असत तर त्याने स्वतःचं करिअर केलं नसतं. ओळख करून दे त्याला ओळख करून दे. काय तू यांचं करिअर कसं करणार आहेस ते सांग. सांग कसं करिअर करणार आहे ते ऑर्डर देतो ना तुला. येस सर येस येस. सर म्हणजे मी तसं काहीच करणार नाही. काही करणार नाही मग घरी जा कशाला आमचं डोकं खातोय. आता काय चल बरे. ओके जात नाही जोक आहे जोक आहे. हे बघा सर मी काहीच करणार नाही म्हणजे मी काहीतरी करणार आहे. मी एक निमित्त मात्र आहे. अरे वा ओके जे काही करणार ना ते तुमच्या मुलीच. मी काय फक्त पोर्टफोलिओ करणार फोटो सेशन करणार सिरियल मध्ये रोल मिळवून देणार परत तेच बोलतोय. तेवढंच पाठ असतं त्यांचं बाकी काय नसतं. नाही 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 तुमच्या दोनही मुलींकडे पुरेसं टॅलेंट आहे. फक्त त्यांना एक ब्रेक हवा यार. डोंट वरी यार मी आहे ना मला एक स्क्रीन टेस्ट घ्यावी लागेल. काय स्किनची टेस्ट. अहो मागच्या महिन्यात ब्लडची टेस्ट केली होती आम्ही तिघीनी आता पुन्हा स्किनची टेस्ट करावी लागणार आम्हाला. स्किनची टेस्ट कर. मला वाटतं शक्यतो तुम्ही आपण दोघं असतानाच इंग्रजी बोला नाही त्यावेळी इंग्रजी बोलू नका. आपली अपुरू आहे ती झाकली म्हणून 25 लाखाची राहू दे ना. आणि बघा स्किन टेस्ट नाही स्क्रीन टेस्ट. डायरेक्टर करतो ती स्क्रीन टेस्ट. डॉक्टर करतो ती ब्लड टेस्ट. एक्झॅक्टली काय असतं मॅडम काय काय कठीण नाही एकदम इझी आहे. म्हणजे तुम्हाला जे काही येतं ना ते तुम्ही परफॉर्म करायचं. काय परफ्यूम करायचं आपण. परफ्यूम तू सांग बरोबर काय. मॅडम परफ्यूम नाही म्हणजे समजा तुम्ही सिरियस आहात अत्यवस्थ आहात कोमात आहात नलावडे याच्या तोंडात साखर टाक. मी कोमात आहे म्हणून याच्या तोंडात साखर टाकता. डोकं बिकं फिरलंय का तुम्ही कोमात कधी जाणार आहात का. तुम्ही कोमात गेले तर माझे बोमा बोंब होईल. मी काय म्हणतो आपल्या घरी नवीन पाहुणा आलाय ना साखर टाकून त्याचं तोंड गोड करा आणि मग तुम्ही वर गेल्यावर तोंडात साखर टाकूया ना. म्हणजे वर किचन मध्ये गेल्यावर तोंडात साखर टाकूया ना. तर मॅडम तुम्ही सिरियस अत्यावस्था कोमात कोमात आणि मरायला टेकला. मरायला टेकला. अगं बाई मरायला टेकला म्हणजे हे बघा हे असं का बघा बघा हे काय हे तुम्ही टेकायला सांगितलं टेकल्या. हो मॅडम मरायला टेकला लास्ट स्टेपला. अच्छा अच्छा लास्ट स्टेप चाहिए मुझे. हाँ 1 2 3 4 देखो बराबर है क्या. है क्या ये लास्ट स्टेप है. वो नीचे थी तुम बोला लास्ट स्टेप है ऊपर आ गई उसमें क्या हो गया. नहीं नहीं मैडम ट्राई टू अंडरस्टैंड मैं थोड़ा वेगळं म्हणायचंय. संग मरायला टेकला मरणाच्या लास्ट स्टेपला. मरणाच्या मरणाच्या हाँ मरता याला अटॅकाला मला वाटत वाईट आहे वाईट आहे. काय झालं. शॉर्ट ऑफ दिस. हा शॉर्ट ऑफ दिस म्हणजे साधारण मला असावं असं अशी ऍक्शन करून दाखवायची शॉर्ट ऑफ दिस म्हणजे शॉर्टकट मध्ये असं. अच्छा ऐसा पाहिजे बोलो ना बघो बघो. अशा काय मेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली चिरडून मरतात तशा. काय यांना हार्ट अटॅक आला बघा. कमॉन सर त्या कशा नाही मेल्या ते महत्वाचं नाहीये. का हो महत्वाचं काय आहे त्यांचं मरण. अरे तेच तर आमच्या घरात घडत नाही हे आमचं दुर्दैव आहे.
आपल्या घरात कधी वाईट कर्म काम होतं का? होत नाही, तेच मी सांगतोय त्यांना. तर मॅडम तुम्ही असे इकडे मराठा टेकले, शाबाश शाबाश, इकडून पॅन होणार आहे. गुड गुड. माझ्यावर नाही, मग सगळ्यात आधी मुलींच्या चेहऱ्यावर. एकच कॅमेरा आहे ना? कॅमेरा क्लोज जाणार आहे. तू जास्त क्लोज जातो, मागे येणार क्लोज अप लावीन तुला. कट इट यार, क्या कट कट करता यार. मॅडम हे सांगा, डिस्टर्ब करतात. अहो जरा गप्प बसा, शूटिंग कसं करायचं तू शिकवतो मुलींना? याला माहिती नाही कसं शूटिंग करतात ते. रिटेक झाले भाडं वाटत. मॅडम तुम्ही तिकडे सिरियस, केव्हापासून सिरियस आहे मी? तुम्ही इकडे सिरियस आहे, तुम्ही इकडे ढसा ढसा रडताय. अरे वा, मदर गेली तर सो फनी, फादर गेला तर सो कंगवा, क्या बात आहे. गप्प बसा. मी बसतो. सुरू कर, कर. मॅडम सिरियस. तुम्ही इकडे सिरियस, कॅमेरा क्लोज जाणार आहे. शाबास. यायला हे जगातलं आठवं आश्चर्य आहे. आई पाळण्यात मुली पाळणं हलवत आहेत. वा सर प्लीज लेट मी वॉक. अच्छा कॅरी ऑन. अच्छा मम्मी नको ना जाऊ, नको ना जाऊ मम्मा, मम्मी नको ना जाऊ, नको ना जाऊ. अरे तुमच्या मम्मीला तुम्ही नाही ओळखत, किती हट्टी आहे ती. वर्षातून किती वेळा मी त्याला सांगतो माहेरी नको जाऊ, नको जायचं, जायच्या वेळी ती जातेच, एवढी हट्टी आहे ती. हो मॅडम या सर्व जर शांत राहायला सांगा. आय कॅन कॉन्सन्ट्रेट ऑन माय वर्क. अहो जरा शांत राहा ना, त्याला कॉन 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 टेंशन होत नाहीये. अच्छा प्लीज टेल हील हलू नका. मर आपल्या कर्माने मर. माझ्या बायको बरोबर हिंदी बोलतोस? अरे माझ्या बायको जवळ लालू प्रसाद शिकला इंग्लिश बोलायला, माहिती आहे तुला? तू तिच्याबरोबर इंग्लिश बोलतोस? मग आपल्या कर्माने गपसा. ओके सुरू करा साहेब. सर सुरू करा. ओके चलो ऍक्शन. मम्मी मम्मी अगं उठ ना, उठ मम्मा, मम्मी अगं उठ ना गं, उठ मम्मा. संपलं शूटिंग? बोंबला संपलं. मॅडम तुम्ही कशाला उठलात? त्या म्हणाला उठ 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 मम्मी उठ. त्यांनी तुम्हाला उठायला सांगितलेलं नाहीये, मी सांगेन कट त्यावेळेला तुम्ही उठायचं. त्या सीन मधले डायलॉग बोलताय. सर सॉरी सॉरी सॉरी. इट्स ओके कॅरी ऑन. आणि इन्व्हॉल्वमेंट वाढवा. इन्व्हेस्टमेंट वाढवायची अजून? नाही कशी वाढवायची? कशाला इंग्रजी बोलतोस आणि स्वतःची वाट लावून घेतोस? सुरू करते सुरू करते. देवा मी आता 100 माणसं आले तरी ती उठायची नाही. पण सर मला एक सांगा, 100 मर रे यायला यार. थोडं आयस्ता मारा यार, लगताय आयस्ता. एक बार बोलताय कितना जोर से तू. ऍक्शन. तुझ्यासाठी ठेवला ग, तुझ्यासाठी ठेवला. तू एकटी मी एकटा, या दुखत्या आणि झोपल्याची कपाळ करंटी. मग हिला कळत नाही एवढं चांगलं शूटिंग चाललंय, मध्ये होऊन कशाला लढते? घरची मालकीन मेल्यावर मोलकरीन रडणार नाही. यायला छोटा हत्तीच आहे. छोटो गप बस. कसं वाटलं सीन तुम्ही केलात तो? अप्रतिम, सुंदर, काय ऍक्टिंग आहे तुमची. खरोखर डायरेक्टर ज्यावेळी पहिल्या एपिसोड मध्ये तुमची ऍक्टिंग बघेल ना, त्यावेळी पुढच्या 104 एपिसोड मध्ये तुम्हाला परमनंट काम देणार. 104 एपिसोड मध्ये, पहिल्या एपिसोड मध्ये त्यांचा मृत्यू दाखवणार, त्यांचा फोटो काढणार, त्यांची फ्रेम बनवणार, त्याला हार घालणार आणि भिंतीला चिकटवून ठेवणार. वा सरांची आयडिया फार चांगली आहे, फक्त भिंत चांगली पेंट करून घेतली पाहिजे. त्यासाठी आपण हा तो तशातला यू नाही आहे असा यू आहे. अहो यू, अहो यू, अहो यू. कसा वाटला सीन? मावलस, फंटास्टिक, एक्सलंट. शिवा कशाल देत आहे? नाही आवडत सर, नाही म्हणून सांगा. शिवा कशाल देत मला? तुम्हाला तो चांगला बोलला इडियट. मग असं सांगा ना इडियट म्हणून. मार्वलच मला शिवी देतो, याने मला कधी मार्वलच शिवी दिली नाही. कधी काय बोले चुकलो इडियट. हाई शपथ इडियट. काय सांगता असं इडियट झालाच नाही. मग कधी शूटिंग करायचं? शूटिंग शूटिंग कधी करूया सांगा ना. घाबरत नका, शूटिंग करूया. कॅमेरा आणलाय, फोटो काढूया आणि शूटिंग करूया. कधी काढूया फोटो? आता काढूया. अगं फोटो काढ, फोटो काढूया. या 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 फोटो. हो या या या. मम्मा रिलॅक्स. थांब ग मम्मा. मम्मा कूल डाउन. मम्मा क्या हो रहा है? मम्मा चमक. मैडम अरे बघा
मी चार चौकात नाही, म्हणजे मला चार चौकात फोटो काढलेला आवड नाही. मी हात पॅन घालून येतो ना. नको असेच या. नको धरले यांना आत पाठवा. असं थांबले तर काम नाही होणार आपली. हो आता बारदान मम्मा अह बेडरूम मध्ये जा. नो पप्पा प्लीज जा ना बेडरूम मध्ये. प्लीज पप्पा बेडरूम मध्ये जा ना. चकू चल ना. चकू बाजूला चल ना. मला जाऊ दे ना बेडरूम मध्ये. चल फोटो काढायचे ना. मी ना तोंड धुवून येते. हे पावडर लावले तोंड धुवून येते. मॅडम 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 तुम्ही काही करताय. तुम्ही तोंड धुवू नका. पावडरला मिळाल्यामुळे कधी न दिसता तेवढे आज चांगला दिसतंय. चला चांगले दिसते मी. चला चला व्हेरी फनी चला क्लोज उभे आपण पटकन फोटो काढू. ऍक्शन जरा लाऊड रिएक्शन द्या. ओके स्मार प्लीज थोडी पुढे. फोटो से घरात धुतात काय? ए ग्रेजुएट मेकअप मागते धुवायला. फोटो घरात धुत नाहीत माहितीत मला. मग बेसिन मध्ये धुतात. कप कप बेसिन मध्ये धुतात. चल ना मना शिकवतोय. आहो आहो तुम्ही आहो. यस यस फोटो ना लगेच दुसरा रोल नाही. फोटो नाही आम्हाला काम मिळेल ना. बघू आता म्हणजे काय होतंय. तुम्ही काही करा पण हे आमचं काम ना मिळूनच द्या. आम्ही ना त्यासाठी वाटेल ते करू. हो की नाही गं? यस यस वाटेल ते. रिअली वाटेल ते करणार? हो रिअली नाही खरंच आम्ही वाटेल ते करू. दॅट्स गुड म्हणजे काम मिळेलच. तुम्ही पाणी आणता का आधी प्लीज? पाणी प्यायला. पाणी आणते आणते. ए बोलत बसा गा याच्याशी. पाणी आहो. थंड आणू की साध आणू? साध पाणी. साध साधा दिसतोय गाडी. बाय द वे तुम्ही दोघीही जणी आता इथेच करिअर करणार. गुड. आय मीन यु नो आता काही झालं ना तरी इथेच करिअर करणार. पण तुम्हाला माहिती आहे इथली लोक कशी आहेत? म्हणजे एक्झॅक्टली हे जे फील्ड आहे ते कसं आहे? हो हो सारच माहिती आहे. आणि नसेल माहिती तर हो केअर्स यु नो. दॅट्स फेअर. आता ठरवलं म्हणजे ठरवलं. करिअर करणार तर इथेच करणार. हो वाटेल ते करू पण करिअर इथेच करू. दॅट्स फेअर. पण तुमच्या पप्पांचं काय? ते मध्ये पडणारच नाही. बरोबर आहे पण समजा ते मध्ये पडलेच तर? आम्ही त्या मध्ये पडूच देणार नाही. गुड. आणि समजा जर त्यांना काही कळलंच तर? आम्ही त्यांना काहीच कळू देणार नाही तर? हे अजूनच छान आहे. मग काही कॉम्प्रोमाइज? कम ऑन यार कॉम्प्रोमाइज तडजोड. बघा बेबी मी तुम्हाला स्टार बनवतो. स्टार ओके. बंगला गाडी नाव पैसा आणि ग्लॅमर सगळं काही देणार आहे मी एकटा. कम ऑन यार तुम्हाला कुठल्या कुठे नेऊन ठेवतो मी. आणि काय ना मोठं झाल्यानंतर तुम्ही साहजिकच आम्हाला विसरता. आणि तुम्ही मोठं झाल्यानंतर आम्ही मात्र इथेच असतो नाही का? तेव्हा आपण आत्ताच काही तडजोड केली तर तुम्हाला स्टार व्हायचंय मग? करतील करतील. त्या कसलीही तडजोड करतील. धरा पाणी धरा. मॅम थँक गॉड. म्हणजे तुमच्यासारखी जी ममा आहे ना ते ऍक्च्युली प्रत्येक मुलीला मिळायला हवी नाही का? प्रत्येक मुलीला नको. प्रत्येकीचं करिअर कसं एकदम जबरदस्त घडेल नाही? प्रत्येक मुलीचं नका करिअर करू. माझ्या मुलीचं करिअर तुम्हीच घडवा. हो मी तयार आहे. हो यांना सांगा ना का ह्या मला काही कोऑपरेटच करत नाही. ए का गं त्याला ऑपरेट करत नाही तुम्ही? ऑपरेट अगं चांगल्या पिक्चर मध्ये काम मिळते तुम्हाला. तुमचं नाव होईल. अगं मोठमोठ्या बॅनरचे पिक्चर येतील तुमच्याकडे. अगं तुमचं एवढं जगात नाव होईल. माझं पण नाव होईल. मी खरं सांगते तुम्हाला ना. खरं सांगते. तुला कळत का तो काय म्हणतो? तो मम्मा तो म्हणतोय की कम ऑन यार इट्स रेग्युलर. आहो
मला माहिती आहे, मी सगळं ऐकलेलं आहे. नलावडे, नलावडे, या हराम कोरला आपला 3 नंबरचा गेट दाखव. चाल. हो, हात नाही लावायचा. अरे चाल. हो, रंगाला हात नाही लावायचा सांगितलं ना एकदा. मी ओरडेन. ओरड. मी जोरात ओरडेन. ओरड. वाचव. बापाचं नाव न लावता केलं का करिअर? बापाचं नाव लावणं तुम्हाला राजीरवाणं वाटत होतं काय? मग ही घाण घरात आलेली चालते? बेशरम पोरीनं आईच्या नादी लागून नको ते करिअर करायला निघालात. हे करिअर आहे. मला काय माहिती मुंबईत काय धंदे चालतात ते. आतापर्यंत या भाऊ मालवणकरच्या बंगल्यात यायची कोणाची हिंमत झाली नव्हती. तुमचे लाड पुरवण्यासाठी मी तुला परवानगी दिली, त्याचं हे फळ. जास्त बोलते. हरामखोर दुनिया, तू बघितलंय की मी बघितलंय? मला शिकवतेस. तुमच्या नादी लागलो म्हणून ही वाळवी माझ्या घरात आली. नलावडे, हा माणूस जिवंत राहता का? म्हणे माझा ऐकून घ्या. मोठी मोठी करून टाक. पण माझा ऐकून घ्या, मला काय म्हणत. अरे अख्खा बंगला साऊंड प्रूफ आहे आणि आवाज जरी बाहेर गेला तरी आतमध्ये यायची हिंमत पोलिसांच्या बापाची पण होणार नाही. म्हणजे कोणाचं घर आहे? भाऊ मालवणकर. मला मारू नका, मी पाय पडतो. भाऊ भाऊ, आय एम सॉरी भाऊ. भाऊ, आय एम रिअली सॉरी. मला आई शपथ, मला माहिती नाही तुमचं घर आहे. मला बोलू द्या आधी. तुमच्या मुली आहेत. मला तुम्ही भाऊ मालवणकर खरंच माहिती नाही. मी फक्त ऐकलं होतं. मला माहिती माहिती असं तू माझ्या घरात आला नसतात. दुसऱ्या कुठल्या तरी माणसाच्या घरात गेला असतात ना, आणि एखाद्याची फॅमिली बर्बाद केली असतीस. आराम कर, तू मराठी माणूस आहे. मराठी माणसाचे हे धंदे. कोण तुला बिहारी बाबू भेटला काय? रामकोर परत हा धंदा करायला जिवंत राहता का? माने भाऊ, आज ज्यांनी माझ्या घरात शिरकाव केलाय, उद्या गरीब फॅमिलीच्या घरात शिरकाव करून त्याचा आयुष्य बर्बाद करेल. खान जिवंत राहता का? माने ही समाजाला लागलेली वाळवी आहे. भाऊ मालवणकर पहिली ही वाळवी नष्ट करणार. भाऊ मालवणकर, हॅलो अब्बास. हा नलाटे बोलतोय. हा ते आपल्या कामाचं का झालं? हा तेच ऑफिसमध्ये लवकर पोचा. हा आणि एकटं जाऊ नका. आणि मदनला घेऊन जा सोबत. हा हा आणि भाऊंना ह्यातलं काही कळतं का? म्हणे तुला काय करायचं आहे? मॅडमनी सांगितलं, ते स्वतःहून सांगतील म्हणून भाऊंना. ओके. आणि हा काम झालं की रिपोर्ट लवकर काय ते कळवा. ओके बाय. काय बाय करू अशीच कामरू मला कुणाची न वाटेल आज. काही तरी मी करणार आज. काय बाय करू अशीच कामरू. मुली दोन नवऱ्याची किटकीट संसाराचा मला. तुझ्या मम्मीच्या काय अंगात वगैरे आलं की काय? काय झालं तुझ्या मम्मीला? आज माझा वान हो गई है, कली में से दिल्ली जा रही है. अच्छा, म्हणजे तुझी मम्मी आज जवान झाली. काय काय ग पोरी, तुझं काय चाललंय? पंची बनवणू. यायला एक गाणं पुरं म्हणता येत नाही. अर्ध गच्चीवर, अर्ध बाथरूम मध्ये, अर्ध हॉल मध्ये. अभ्यासाचं काय? अहो पप्पा. काय? अभ्यासात राम नाही राहिला. कोणी तुला सांगितलं अभ्यासात राम असतो म्हणून? अभ्यासात सरस्वती असते, राम अयोध्येला आहे. पण पप्पा, सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र ना आलू शकत नाही. मम्मा मम्माला काय चालवायचे ते मला विचार ना. अरे मला हे माहिती आहे ना,
म्हणजे लक्ष्मी असताना सरस्वती नांदू शकत नाही म्हणून ही लक्ष्मी असताना मी दुसरी सरस्वती आणली नाही. मी असताना दुसरी बायको आणताय तुम्ही. ठीक आहे तुम्ही नसताना आणतो काय बिघडलं मला सांगा. पण पप्पा मामा तुमच्या घरात आली आणि तुमच्या घरात लक्ष्मी आली. बरोबर म्हणजे मामा नावाचीच नाही तर खरी कुरी लक्ष्मी आहे. हो पण काळी लक्ष्मी ब्लॅक मनी दोन नंबरचा धंदा करतो ना म्हणून मी म्हणतोय काळी लक्ष्मी. पण पप्पा काळी असली तरी तीही लक्ष्मीच ना. बरोबर मग ती लक्ष्मी असताना आणि ही लक्ष्मी असताना सरस्वती कशाला. लक्ष्मी चंचल असते ना. मी चंचल आहे नाही मला म्हणायचंय लक्ष्मी ही चंचल असते ना आहे की नाही चंचल. बघा असं थोरा मोठ्यानी म्हटलंय मी कुठे म्हणतोय. बरोबर म्हटलंय थोरा मोठ्यानी. आता मी मोठ्याने ओढून सांगते मी सुद्धा नाही राहणार आहे चार भिंतीच्या घरात. नाही राहणार नाही चार भिंतीच्या नका राहू मग बाहेर जा फुटपाथ वर नाही तर गच्चीवर जा असं मला म्हणायचंय. असं तिथे तरी मोकळा श्वास घेऊ शकते का. पाहावं तिथे दबा धरून बसले यांचे बॉडीगार्ड. बघा बघा घराकडे टक लावून बघतायत. बघा 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 हो मॅडम ते बॉडीगार्ड टक लावून बघतायत म्हणून आपण घरात आरामशीर जगू शकतो लक्षात ठेवा. आणि बॉडीगार्ड आहेत ते दबा धरून नाही बसणार तर काय डबा धरून बसणार. मला तर या संसाराचा अगदी उभगच आलाय ग बाई. प्रत्येक दोन बाईला दोन मुलं झाल्यानंतर असंच वाटतं मला भाई संसाराचा उभग आला ग. याच्या व्यतिरिक्त बायकांना काहीतरी काम असतात लक्षात ठेवा. त्यासाठी सखू ठेवली आहे. हे माझ्या लक्षात आलं नाही सखूला ठेवली आहे ती. म्हणजे तुमच्या संगोपनासाठी सखूला ठेवले माझ्या लक्षातच नाही आलं. तसंच करायला पाहिजे होतं मी. काय तसंच करायला खरं ना काय करायचं काय मी तसं केलं असतं तर आज मी नंबर वन ची लीडर झाली असतीस. येस जस्ट लाईक ममता राबडी जयललिता. मला सुद्धा त्यांच्या सारखंच बनायचंय. अरे बनायचं काय तुम्ही ओरिजिनल आहात. नाही त्या स्वतःच्या कर्तृत्वावर बनले आहेत आणि तुम्ही या कर्तृत्वावर म्हणजे त्यात काय बिघडलं. मला सुद्धा स्वकुत्र्यावर मोठं व्हायचं. कुत्र्यावर कुत्र्याचं नाव घेतलं त्यावर तो कुत्रा भडकायला लागला. स्वकुत्र्यावर नाही बोलता येत नाही तर कठीण शब्द बोलू नका. स्वकर्तृत्वावर मोठं व्हायचंय असं म्हणा. मला स्व जाऊ दे सोडून द्या. मोठं व्हायचंय कुणाही गॉड फादर शिवाय मला गॉड मदर बनायचंय. उगाच बोंबरू नका. साडी बदला. काय साडी म्हणजे भगवी साडी नेसाने हातात धनुष्यबाण घ्या. ईशा काय तरीच काय हातात धनुष्यबाण घेतलं नव्हतं का दोन वेळा कधी. म्हणजे नाही लक्षात आलं. हो कुठे कुठून उभे राहिला होता. फोटो स्टुडिओत उभी नव्हती का वाडी भरली. हा या दोघींच्या वाड्या भरल्या त्यावेळी उभे राहिला होता. काय क्या रे हरे रंग की साडी पहनकर माथे पे चांद तारा लगाना. हिरव्या रंगाचा काठ असलेली भगवी साडी नेसून डोक्यात कमळ घाला. नाही मुलीनो मला माफ करा. आता मी फक्त पूर्ण सफेद साडीच नेसणार आहे. चला म्हणजे मला ट्रकावर टाका. तसं नाही हो मग पूर्ण सफेद साडी तीन रंगाचा काठ असलेली केशरी हिरवा सफेद चक्रम चक्रम चक्रम. काय मी काय म्हणतो मध्ये चक्र नाही का असं मला विचारायचं. नाही नाही मग चक्र नसलेल्या तीन रंगाची मी अध्यक्ष होणार आहे. हे शक्यच नाही. का शक्य नाही ही तुम्ही कारण जन्माने तुम्ही स्वदेशी आहात लक्षात ठेवा. बघितलंस हे असं यांचं बोललो जरा जरा मला सपोर्ट करत नाहीत ग बाई. कमला यांची सपोर्ट करायला गेलं तर गॉड फादर नको म्हणतो. मी तरी काय करणार मला सांग. मग कसे बोलताय मम्मा. जाऊ दे डोंट बी नर्वस. आपल्याला कुणाचे उपकार न घेता जगायचे. येस मम्मा तुझ्या स्वतंत्र देशाची स्वतंत्र महिला आहेस. मम्मा तू एक काम कर तू डायरेक्ट जाहीर करून टाक की तू स्वतंत्र पार्टी स्थापन करतेस. आता जाहीर करते. येस मम्मा. नलावडे सखू अब्बास लवकर या लवकर. भाऊ भाऊ कोणाला कुठे काय झालंय काय झालं तुम्ही सांगा. मी जीव द्यायला तयार भाऊ. अरे तुझा जीव हवा कोणाला. मला आता तुझा कंटाळा आलाय. मग काय जडार काय करतो. हिने म्हटलं जाहीर करा त्यांनी जग जाहीर करून टाकलं. चल बाहेर जा. अरे बाहेर जा म्हणजे आवाजूने जा. नलावडे इकडे. आपल्या कामाचं काय झालं. अब्बासला पाठवलं. एक मिनिट कसलं काम भाऊ. मॅडम हा नलावडे कसलं काम. वेळ आली की मी सगळं सांगेन तुम्हाला. तोपर्यंत काळी वेळ येईल आणि मला घेऊन जायचं त्याचं काय. पप्पा पुरीनो आमच्या धंद्याचा काय भरोसा नाही लक्षात ठेवा. तोच धंदा बंद करायचा आहे मला. म्हणजे आणि म्हणूनच मी ठरवलंय काय राजकारणात जायचं. अच्छा म्हणजे आगीतून उठून तुम्ही फोपाट्यात पडणार. तुम्ही काही म्हणा पण मी राजकीय पार्टी स्थापन करणार आहे. चुटकी मिटकी आपल्या पार्टीचं नाव काय ठेवूया का आपण. जेमतेम पार्टी ठेवा. जेमतेम बघितलास हे असंच बोलणार. हो नावं ठेवण्यात यांचा पहिला नंबर आहे. तुम्ही सांगा. मी व्यवस्था केली आहे सगळी. कशी काय. नलावडे सोडा त्याला. जेव
पती सांगणार, मनुष्य सांगणार, नोकरी नसेल तर नोकरी मिळवून देणार, छोकरी नसेल तर छोकरी मिळवून देणार, पगार देता येत नसेल तर फॅक्टरी बंद करणार, बायको नांदवता येत नसेल तर तिला पळवून लावणार. चुबासा पुजारी 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 सांगा मॅडम, हा इथं कसं काय आला? मीच बोलवलं त्यांना. कशाला? म्हटलं दुसऱ्या कुणा पुजारीला तुमची माणसं आतमध्ये पाठवणार नाहीत म्हणून तुमच्या नेहमीच्याच पुजारी काकांना बोलवलं. काय काका, तुला येताना कोणी पाहिलं नाही रे? छे छे, मी इथे कसं आलो ते माझे मलाच कळले नाही. तेच तर आमच्या बंगल्याचं वैशिष्ट्य आहे ना. शिवाय आपली नेहमीचीच माणसं होती भाऊ. अरे कसं ओळखलं? वासावर ओळखलं तू? विनोद विनोद बोला, कसला मुहूर्त काढायचा आहे यांच्या लग्नाचा? माझ्या काय? विनोद विनोद तुम्ही बाजूला भाऊ, यांच्या लग्नाचा विनोद किडनॅपिंगचा कि मर्डरचा? काय रे बाबा, बाकी सगळी कामं दुसरी सोडून दिलीस तू? छे छे, इतरही कामे करतो ना. कोणती रे? बोला काय काम आहे? जादू टोणा, मुठकरणी, वशीकरण, प्रेम विवाह, शादी, संतान, घटस्फोट. शादी, संतान, ताबडतोब घटस्फोट? अरे मला अगोदर का नाही भेटला रे तू? काय पप्पा, अहो काका मला राजकीय पार्टी स्थापन करायची, त्या पार्टीसाठी एखादं नाव सुचवा. मग द्या, शनिसेना, राष्ट्रीय गुरुमंगळ पार्टी, अखिल भारतीय राहू केतू पार्टी. आपल्या धंद्यातली नावं सांगतोय. राहू केतूच्या जरा पुढे जा कधीतरी. हे घ्या. हॅलो, असं काय आला? आला आपल्या राहू केतूच्या पुढे आला आणि धूमकेतू बघून थांबला. अहो काका इकडे या. तुम्ही पप्पांच्या प्रॉपर्टीज ना, दारूच्या दुकानांना, बिअर बार्स ना, क्लब्स ना जसं लकी अक्षर सुचवता ना, अगदी तसं लकी अक्षर सांगा, नाव आम्ही ठरवू. हो की नाही मम्मा? हो हो. मग या के के अक्षर चालेल? हो चालेल. काय पळेल पळेल काय सांगताय? हो आजकालच्या प्रत्येक राजकीय पार्टीत कोण आहे? होय ना, तो कसा काय मला कळलं नाही. बघा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस. अरे वा, अहो एवढंच काय? द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजे म्हणजे द्रमुक, त्यात सुद्धा को आहेत. अहो पण भाजपात कुठे का आहे? काय कमल आहे माझ्या मॅडम की भाजपात कोण आहे? भाजपाचं कमळ नाही. शिवाय सेनेची युती आहे. सेनेत कुठे क आहे? कमल आहे तुमची मॅडम. ठाकरे या नावात क नाही आहे का मला सांगा. गो बाई विसरले. अगदी खरं सांगतो मॅडम, डोळे झाकून विश्वास ठेवा. मी तर तुमच्या डोळे झाकून विश्वास ठेवायला सांगतोय. काय विनोद 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 अहो कोणावर काही विश्वास ठेवतात त्याचं भविष्य त्याला माहिती नसतं, दुसऱ्याचं भविष्य सांगणार. पुजारी पहिल्याच इलेक्शनला सत्ता हाती आली पाहिजे. माझा हात जाईल, सत्ता येईल तेव्हा येईल. तो फिर किसी कुंवारी बच्ची का बलि देना पडेगा. क्या बोला? फिर से बोलो. तो फिर किसी कुंवारी बच्ची का बलि देना पडेगा. क्यों? शादी शुदा औरत नहीं चलेगा? नहीं नहीं, क्यों? कुंवारी बच्चीच पाहिजे. अच्छा, फिर सोम से लेके शनि तक, राहु से लेके केतु तक, सब कुछ अपने ही फेवर में, सत्ता फक्त आपल्याच हातात. आणि भाऊ एखाद्याचा बळी घेणं तुम्हाला काही अवघड नाही. बाहेर जा, इकडून नाही, या बाजूने जा. आई उचकी लागली. अरे बाहेर गेल्यावर सरळ चालायला लागला. काय माणूस आहे? माणसाला मारायला सांगतोय? हो, जसे तुम्ही दुसऱ्यांचे मुडदे पाडता तसा बोलतोय तो. हो पण त्याने अनेकांचे मुडदे पाडलेले असतात, लक्षात ठेवा. असं? मग तुमच्या कुठल्याही गेम मजवणाऱ्या माणसाला मूर्त का काढावा लागतो? त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. नशीब तुझ्या बाजूला असं सांगितल्यानंतर तू वाटेल ते कृत्य करायला तयार असतो, लक्षात ठेवा. पण हा भाऊ मालवणकर कुठल्या ज्योतिषावर किंवा नशिबावर अवलंबून नाही, स्वतःच्या मनगटाच्या हिंमतीवर आतापर्यंत त्याने सर्व काही मिळाले आहे. अजूनही भाऊ मालवणकरांच्या मनगटात हिंमत आहे आणि वाटेल तिथे करू शकतो, लक्षात ठेवा. काय हवं ते तुम्हाला देऊ शकतो. हो पण आम्हाला मदर हवी आहे. मदर हवी आहे? उद्या लाईन लावतो मदरची. पप्पा काय? पप्पा म्हणजे आम्हाला गॉड मदर हवी आहे. गॉड मदर? दिस इज चीटिंग, दिस इज चीटिंग. गॉड फादर चालत नाही तुम्हाला, पण गॉड मदर चालतो. काय गॉड फादरही चालेल, पण तो सरळ मार्गाने जगणारा, पापभीरू हवा, दुसऱ्यांना मारणारा नाही, त्यांना उपयोगी पडणारा हवा. अरे सरळ मार्गाने या जगात काही मिळत नाही, लक्षात ठेव. खुर्ची? खुर्ची सुद्धा सरळ मार्गाने मिळत नाही. एकच खुर्ची मिळते. कुठली? सलून मधली. ती नाही हो, खुर्ची हातात असेल, सत्ता हातात असेल, वाटेल तशी लोकांची कामं होऊ शकतात. लढता इलेक्शन? लढा नाही इलेक्शन. हे इलेक्शन वगैरे लढणं आपलं काम नाही, माझा धंदा आहे तो, बरा आहे, मी सुखी आहे त्याच्यात. हो निवडून येणार तुम्ही? मला गरज नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मीच लढते इलेक्शन. बघा लोकांचे प्रॉब्लेम सोडून सोडून कशी गॉड मदर बनते. एखादा मला प्रॉब्लेमच मिळू दे बघा.
आला घरगुती प्रॉब्लेम आला बाई या बाई मी साहेब काय ग कुठे होतीस ग मोलकर्णीस की कोण आहे किती दांड्या किती मारतेस तू हे बघा मॅडम मोलकर्णी ही दांड्या मारण्यासाठीच असते लक्षात ठेवा ज्यांना माझा नवरा मला मारतो काय तुझा नवरा तुला मारतो सखू तुझा नवरा तुला मारतो अगं तो शुद्ध आहे का नाही शुद्धीवर नसतानाच मला मारतो अरे शुद्धीवर नसताना आणि काय काय करतो तो काय विचारताय मला कळलं पाहिजे ही केस माझी आहे नाही माझी केस आहे ती बरं ठीक आहे तुम्ही हॅन्डल करा चला सखू आज तुझ्या नवऱ्याने तुला मारलं उद्या दुसऱ्या कुणा सखूला तिचा नवरा मारेल नाही आमच्या झोपडपट्टीत दुसरी सखू नाही चंपा आहे चमेली आहे शांत आहे कांत आहे तू कुठल्या झोपडपट्टीत राहतेस मला सांग नाही त्या झोपडपट्टीचा मला सर्वे करावा लागेल का म्हणजे चंपा कांता शांता कोण आहे त्यांचा इंटरव्ह्यू घ्यावा लागेल ना ही नसताना त्यांना वापरता येईल ना वापरता येईल म्हणजे घरातल्या कामासाठी नाहीतर तुम्ही तीन भटक भावाने गावभर फिरत असताना सहीला घेऊन मी काम करून घेऊन टाकेल ना सगळे मामा आपण एक काम करू या सखूच्या नवऱ्याला पोलिसात देऊ तिथे राहायला चांगले फटके पडू दे तूच तोंडावर आहे मालकिणी आहे मी तुझी उद्याची लीडर आहे परवाची गॉड मदर आहे असल तर तुमच्या घरी माझा नवरा मला मारल नाही तर माझा जीव घेईल तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही मला विचारले कामावर का नाही आली म्हणून मी सांगितलं आणि दुसऱ्यांची घर उद्ध्वस्त करणारी तापरी गॉड फादर बघा उद्ध्वस्त झालेली घर दुरुस्त करते मला काय तू कारपेंटर समजते मी दुरुस्त नाही करत घर उभी करतो उभी लागतात ते सखो माझ्या नवऱ्याला बोलतात ते बोलतात तुम्हाला भी बोलतात शांत राहा डोकं गरम करून घेऊ नका तुमचं नुकसान होईल बघा या सखू जवळून काहीतरी शिका नवरा ब्यावडा आहे तरी नवऱ्याबद्दल आदर आहे त्याच्या पश्चात सुद्धा ती किती चांगली बोलते बघा नवऱ्याबद्दल तुम्ही आमच्या तोंडावर ए टू झेड करून टाकता जरा काहीतरी फरक करा हिच्याजवळ बघून शांत व्हा स्वतः जरा सुधारणा करा नाही हो नाही काय आता मी तुमच्यावर कधीच रागवणार नाही नाही शशिकलाची आशा काळे कशी काय झाली आता मी आशा काळे सारखीच वागणार म्हणजे काय करणार आता मी फक्त तुमच्या प्रेम करणार प्रेम अच्छा म्हणजे आतापर्यंत तुम्ही प्रेम करत नव्हता काय कमालाची तोंडावर तोंडावर ग सखू तोंडावर ह्या मुली माझ्याच आहेत ग सखू आहो ह्या सखून माझ्या डोळे उघडली नवरा बायकोचे संबंध काय असतात या सखून मला शिकवलं सखू मला पण शिकव ग मला शिकव मला या शिक्षणाची खूप गरज आहे ग मी अजून विद्यार्थी दशेत आहे मला या विषयावर PhD करायची आहे सखू मला शिकव ग पाहिजे तर माझे प्रायव्हेट ट्युशन घे पण मला शिकव सखू आता मी फक्त तुमच्या प्रेम करणार आहे तुमची सेवा करणार आहे तुम्ही काय सेवा करताय काय कबड्डी खेळताय काय करताय काय आहो आतापर्यंत मी तुम्हाला खूप बोलत आले बरोबर खूप बडबडत आले त्याची परतफेड करा म्हणजे काय करू मला मारा तुम्ही चल गाच काहीतरी काय प्लीज मला आपल्याला नाही पाहिजे मी बायकांवर कधी हात नाही उघडत गाच काय मारा मला प्लीज मला मारा काहीतरी उगाच सांगतात मी बरेच दिवस वाट बघत होतो कधी मारायला संधी मिळते ती पण आज पोरींच्या पुढे सांगितलं म्हणजे पुरावा हजर आहे अटक सखू बाजूला असं ठार नका मारू मला मला मुका मार द्या मुका असं नाही हो मला हाताने मारा हाताने मारा हिची खोबडी राहणार कुठे पतीचा मार काय असतो ते मला अनुभवायचं जाऊ दे प्लीज मला मार मला काहीतरी सांगू नका ऐकू एवढ्या जोराने मारतो पती हो ग मी खूप वाईट आहे मी खूप वाईट वागते तुमच्याशी मी खूप वाईट तुम्ही खूप वाईट आहात ना हे तुम्हाला मान्य आहे ना चला मी दुसरी बघतो नको का मी खूप वाईट वागले हो मी खूप तुम्ही खूप चांगले आहात नाही तुमचं मन चांगलं आहे तुमचे विचार चांगले आहे तुमचं वागणं चांगलं आहे फक्त बेबीच्या देठापासून ओरडताना ते ओरडू नका शांत राहा त्याच्यामुळे तुमच्या डोक्याला ताप होतो शांत राहायचं आणि शांत बघायचं राजकारणाबद्दल सुद्धा तुमचा गैरसमज आहे राजकारण वाईट नाही राजकारण सुद्धा चांगलं आहे राजकारणात काही माणसं चांगली असतात काही माणसं वाईट असतात उगाच आपण गैरसमज करू मग भाऊ पण चांगला आहे ना काय लपडाला आपासला कुणीतरी गोळ्या घातल्या हॅलो हा पोरा तयार ठेवा तर भारगडा गाडा तयार ठेवा
हॉस्पिटल मध्ये फिल्डिंग नाव आम्ही पोहोचतोय तिथे हॉस्पिटल मध्ये चालत जातोस अब्बासला गोळ्या घातल्या अब्बासला गोळ्या कोणी घातल्या मला सांगतो काही कळत नाही मला वेगळ्याच राजकारणाचा वास येतोय कशा राजकारणाचा तुला वास येतोय अब्बा सिलेक्शनच्या ऑफिस मध्ये गेला होता अब्बा सिलेक्शनच्या ऑफिस मध्ये का गेला होता का गेला होता अब्बा सिलेक्शनच्या ऑफिस मध्ये मला सांग मॅडम मी सांगितलं त्या इलेक्शनला उभ्या राहणार आहेत म्हणून आपण मी त्या अर्थाने बोललो नव्हतो त्याला अब्बास इलेक्शनच्या ऑफिस मध्ये एकटाच गेला होता नाही आणि आणि मदन होते ते कसे बसे निसटले अरे निसटले नाही त्यांना निष्ठवले म्हणजे आपण इलेक्शनला उभं राहतो हे कळल्यावर त्याच्या पायाखालची वाळू सरकली कोणाच्या विश्वनाथ जाधव काय हा विश्वनाथ जाधव पण त्याला आमदार बनवला तुम्हीच आकाश पाता हे केलं आम्ही मरमर मेलोय तोच आता मला मारायला निघालाय ज्याला लक्ष्मी इलेक्शनला उभं राहणार हे मी गमतीने घेतलं होतं पण त्यांनी सिरियसली घेतलं काय राजकारण असायला खुर्ची जाते म्हटल्यावर हे वाटेलचे कृत्य करायला तयार असतात मी सुद्धा आता वाटेलचे कृत्य करणार आपली पोरं कुठे आहेत तयार आहेत तयार आहेत ताबडतोब सगळ्या पोरांना घेऊन इलेक्शनच्या ऑफिसमध्ये जा आणि लक्ष्मीच्या नावाने भरलेला फॉर्म मागे घे आणि माझ्या नावाचा फॉर्म भर म्हणजे आता मी इलेक्शनला उभं राहणार हा विश्वनाथ जाधवला कळलं पाहिजे हा विश्वनाथ जाधवला कळलं पाहिजे गॉडफादर एखाद्याला उभा करतो तर गॉडफादर एखाद्याला संपू शकतो मी माझ्या आयुष्याची सगळी संपत्ती आयुष्याची सगळी ताकद नीती मूल्य सगळी पणाला लावणार पण हे इलेक्शन मी जिंकणार मी इलेक्शनला उभा राहणार म्हणजे राहणार मम्मा आवडलं की नाही तुझं बडकी तुझं तरी आवडलंय का माझं आवडलं ग पण मम्मीचं काय मम्मा आवडलं की नाही तुझं आवडते ना ग ए सखू अगं तुझं तरी आवडलं का आवडते आवडते जल्ला दोनच हात आहेत मला जितकं होईल तेवढं आवडते ए बाई तुझं नाही आवडला तरी चालेल जल्ला तुझं तोंडावर आधी ह्या सखूला ना पप्पाने जास्तच डोक्यावर चढवून ठेवलंय पप्पांच्या विश्वासातली आहे ती तिने म्हणून पप्पा बिंदास्त जेवतात तरी नाही तर जेवताना सुद्धा बॉडीगार्ड लागला असता म्हणजे आधी बॉडीगार्ड नाही जेवायचं आणि त्याचं जेवून झाल्यानंतर तो जिवंत राहिला तर पप्पानी जेवायचं असं लाईफ झालं असं त्यांचं ते कळून 2 तास झालेत मला सांगा तुम्ही कुठे होतात आणि आता येत आहे अहो पप्पा कुठे आहेत आई काय मिरवणूक गल्लीच्या नाकावर आली आहे मी पुढची तयारी करायला आलोय हॅलो अरे बायका तयार झाल्या का नाही अरे साहेबांनी विचारलं तर मी कसं सांगू बायका कशासाठी साहेबांसाठी व्हॉट ओवाळायला औक्षण करण्यासाठी अशी भाऊंची ऑर्डर आहे मग मम्मा आहे ती अगं पण औक्षण करायला निदान 5-6 वाशिणी तरी हव्यात ना आणि तू आहेस ती मी ओ 6 वाशिणी म्हणजे लग्न झालेली मुलगी ते तर तिने कधीच जमवलंय काय काही नाही काही नाही चुटकी काय म्हणालात काही नाही नाही म्हणजे आज ना उद्या जमवलंच ना शेवटी मोठी आहे ती पण आता तर तुम्ही म्हणालात तिने जमवलंय म्हणून ते मी असंच म्हंटल पप्पा कुठे आहे तरी कधी येणार ते आता यायला त्यांना असाच उशीर होणार आधी ते घर बसल्या लोकांची कामं करायचे आता घरदार सोडून लोकांची कामं करावी लागणार छोटी राजकारणात गेलेत ना हे मात्र खरं भीती फक्त एवढीच वाटते त्यांना राजकारणाचा गुण लागावा पण वाण लागू नये आणि आता तर काय त्यांच्या अवतीभोवती कितीतरी पापी लोक असणार हो मी पापी नाही पण आम्ही तुम्हाला कुठे पापी म्हटलंय मग ठीक आहे पप्पा असे म्हणतात काय हेच की राजकारण चांगलंच आहे फक्त काही लोक वाईट आहेत पण आपलं तसं कोणीच नाही हो सारं माहिती आम्हाला तुम्ही काय काय केलं कशी निवडणूक लढलात कशी निवडणूक जिंकलात किती बूथ कॅप्चर्स केले किती बोगस वोटिंग केले सगळं माहिती आहे पण म्हटलं जाऊ दे वाईटातून चांगलं तर होणार आहे निदान निवडणूक जिंकल्यानंतर पप्पा 2 नंबरचे धंदे तरी बंद करतील हो आणि मुख्य म्हणजे आमचे पप्पा आम्हाला मिळतील हॅलो आण्या हा बायका तयार झाले का अच्छा ठीक आहे मॅडम साहेब कुठे साठी घरी बसतील ए चुटकी मी कशी दिसते ग आधी मी कशी दिसते ते सांग दिसतो माझी बहीण एकदम चिक्कू चिक्कू ए हा कोणी तो शब्द जिजूंचा गप्प बेस ग मग अशी नलावडी सुनत तेच बोललीस आता पप्पांना कळलं तर पण त्या आधी कळलं असेल तर देव पप्पांना कळू दे नको रे देव पप्पांना सांगणार नाहीयेस पळून जाणारेस की काय पळून पळून जाणार कुठे पाताळात गेलो तरी खाऊन काढतील आणि कुठे दिसलोस तर डायरेक्ट गोळ्याच आई शपथ आधी नाही डोरवे चेंज केली पाहिजे अगं ए पप्पाने चल पप्पा
द्या, तू पीछे बढ़तो मैं आगे जाएगा ना। घर बापा विचार आवाज पड़ा घर घर विचार बाहर जाऊन बोमाबोम नहीं करता है निवणुकी वे मटल जरा मज काम करा तो मामा घरी जाऊन बसला अलग समय तरी मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दरवाजावर पडदा लावून घ्या म्हणून आलेला कोणी माणूस असो डायरेक्ट तिकडे जातो म्हणजे काय दरवाजात बंद करावं लागेल मला नाही तर दरवाजात उभी असलेली बाहेर पाठवावी लागेल चप बसा बाबा बाबा नमस्कार करते आशीर्वाद देण्याची काही पद्धत आहे का तुमच्यात तुम्हाला दिलाय त्यांना नमस्कार करायची पद्धत आहे का हे नाही का कुठे नमस्कार करताय जय अलग समयी अलग समयी सगळे जण अलग निरंजन म्हणतात आणि हे समय का बरं म्हणतात आमचा स्पेशल बाबा आहे ना आणि विचित्र बाबा आहे लोकांचा जास्तीत जास्त लवकर लक्ष लागण्यासाठी आपल्याला काहीतरी विचित्र वागावं लागतं म्हणजे लोकांचं लक्ष आपोआप जातं म्हणून आम्ही जय अलग समय म्हणून नाव ठेवलेलं आहे आणि काय माहितीये का निरंजन कशी एवढ्या एवढ्या असतात समय कशा किमान एवढ्या तरी उंचीच्या असतात एवढ्या नसत्या त्याच्यापेक्षा मोठ्या असतात उदाहरणार्थ दाखवतो या काय आमच्या दोन समय आहेत बघा लोक कुलदीपक म्हणतात आम्ही कुल समय आहेत आम्हाला चला अरे 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 काय म्हणजे काय तुम्हाला कुलदीपक नाही आहे या लामण डिब्याने मला टांगत ठेवलं ना म्हणजे बाबा तुम्हाला नाही मला मुली आवडतात मला मुलगे आवडतात मुली आवडतात मुलगा काय बाप मेल्यानंतर अग्नी देतो दोन दिवस रडत बसतो आणि आपल्या कामाला जातो मुली उशिरा घरी येतात उशिरा येतात घरी इष्टेटीची वाटणी करण्यासाठी येतात पण मनापासून रडतात मनापासून रडतात म्हणजे मी तुम्हाला मी मनापासून रडण्याबद्दल बोललो भांगाड पासून रडण्याबद्दल नाही बोललो माझ चुकलं काय चुकलं मला एखादा मुलगा हवा होता हो काय काळजी करू नका बाबा चमत्कार करतील हो मी नाही हो मला खरं घेतलं काय म्हणते काय म्हणून तर मी थांबलो ना तेवढ्यात लाईन लावली असती या महाराजांना आश्रमात बसून त्या ठिकाणी लोकांची दर्शनासाठी लाईन लावली असती घाबरू नका मी आमदार झालोय ना आता सरकारतर्फे भूखंड घेणार एखादा ट्रस्ट रजिस्टर करणार आश्रम बनणार आणि त्या आश्रमात या बाबांना बसवणार आणि मग लोकांची लाईन लावणार काळजी करू नका तुम्ही सुद्धा तसंच नाही मी तसं नाही करणार मी धनिकांजवळून पैसा घेणार आणि तो गोरगरिबांना वाटणार गोरगरिबांना वाटलं पाहिजे आपला गॉड फादर म्हणजे देव माणूस आहे देव माणूस आणि देव माणूस अर्थात गॉड फादर तेच बोललो मी आम्ही एक काम करतो मी आता जाऊन सगळ्यांना सांगतो की आमच्याकडे आबा महाराज आले तुम्ही सांगण्याची गरज नाही मम्मी सांगेल कारण आवाज सर्वांना पोहोचला पाहिजे यांचा आवाज मजबूत आहे या सांगतील नाही का आता मला तेवढं नाही जमायचं का तुमचं वय झालं मला माझा विचार करावा लागेल नाही मला हवं नको ते कोण बघणार मला सांगा ना तुम्ही तसं नाही हो मग आता मी आमदारी नाही ना आता मी थोडी जबाबदारीनेच वागणार एक काम करा अगोदर तुम्ही जबाबदारीने बसायला शिका मग जबाबदारीने वागा काय हो हो तुम्ही जबाबदारीने वागणार चला म्हणजे मी म्हणायला मोकळा झालो असं नका म्हणू सर असं नका म्हणू सकू सकू तू माझ्या पायावर पडतेस हातावर पडू हातावर तुझं पोट आहे ना सखू मग पोटावर पडू मला वाटतं हिला पोटा लावला असता पण पोटा रद्द झाला ना सखू म्हणण्याची गोष्टी काय गे मी इथं असताना तुला का एवढा पुळका अहो लाख मिळी तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जल्ला पाहिजे जल्ला जगला पाहिजे बरोबर आहे अहो जल्ला जल्ला हा बाणकोटीतला चांगला शब्द आहे हो हा ते लोक चांगल्या अर्थाने या शब्दाचा वापर करतात जल्ला लगीन झाला पाहिजे जल्ला मुलगा झाला पाहिजे जल्ला पैसा मिळाला पाहिजे जल्ला संपत्ती मिळाली पाहिजे हा बोली भाषेतील बाणकोटी भाषेतील चांगला शब्द आहे जसं आमच्या मालवणी भाषेतला मायझ्या हा शब्द आहे मायझ्याचा अर्थ काय तुम्ही मालवणी माणसावर लग्न करून तुम्हाला मायझ्या या शब्दाचा अर्थ माहिती नाही मायझ्या म्हणजे माय डिअर माय डिअर हा आमचा शब्द आहे तो ब्रिटिशांनी घेतला मायझ्यावरून त्यांनी माय डिअर केलं माहितीये तुम्हाला चांगला तू बोल तू बोल तू बोल सखू जल्ला ते खरं नाही बोलत ते आध्यात्मिक बोलताय आध्यात्मिक म्हणजे आध्यात्मिक म्हणजे बघा जे अध्यात नसतं मध्यात नसतं त्याला आध्यात्मिक म्हणतात भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला काय सांगितलं काय
माहिती नाही तुम्हाला? कधी भगवद्गीता वाचली नाही? दुसऱ्याने वाचलेली कधी ऐकली नाही? खमा नाही. भगवद्गीतेमध्ये श्री कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं? तू रणांगणावर गेल्यावर स्वकीय असो परकीय असो कोणी असो तू तुझं कर्म कर, फळाची अपेक्षा करू नकोस. म्हणजे कोणाच्या अध्यात्मध्यात जाऊ नको. अध्यात्मध्यात जायचं नाही, आपलं कर्म आपण करत राहायचं. आणि आपलं कर्म करत असताना कोणी बघितलं तर त्याच्याबद्दल कोणी काही वाईट बोललं जायचं. आणि एवढं कर, तुम्ही आमच्या अध्यात्मध्यात येऊ नका, सांगून ठेवतो आम्ही तुम्हाला. भाऊ तू कशामध्ये झालास? बाबाला पोहोचव. काय काय बाबाला पोहोचवायची तयारी झाली? हो. भजंत्री आले? हो. भेंजू आला? हार आले? हो. गुलाल आला? फळ आली? हो. लाडू आले? हो. बाबाला उठाव, बाबाला उठाव आणि डम्पिंग ग्राउंड वर टाक. काय? हा डम्पिंग ग्राउंड वर टाक. येस डम्पिंग ग्राउंड. शहराची कचरापट्टी आहे ती महाराज. यात काय झालं? अख्ख्या शहराच आता कचरापट्टी झालंय. आणि ते साफ करायला आम्ही तुम्हाला पाठवतोय. जशी तुमची आज्ञा. आबो महाराज की जय. अहो अहो डम्पिंग ग्राउंड वर तुम्ही मंदिर बांधताय? हो. लोकांनी रस्त्यावर मंदिर बांधली, लाखो रुपये कमवले. मला थोडा उशीर झालाय, मी आता डम्पिंग ग्राउंड वर मंदिर बांधणार आणि करोडो रुपये कमवणार. अच्छा. म्हणजे आधी मुर्दे पाडायचा तुम्ही आणि आता अध्यात्माला लागलं. अगदी बरोबर आहे. करून करून भागलो आणि देवपूजेला लागलो. पूर्वीचे राजकारणी लोक, गँगस्टर लोक बायका ठेवायचे, मी बाबा ठेवला. काय बिघडलं मला सांगा. म्हणजे तुम्ही बाई नाही ठेवणार? कशाला ठेवायची बाई? नाही ना. मग असंच वागा तुम्ही. हो असंच वागा. राजकारणात तुम्ही धुतल्या तांदासारखी स्वच्छ राहा आणि तुमची सारी पाप आहेत ना राजकीय गंगेत धुवून धुवून काढा. मॅडम तुमचा गैरसमज आहे. काय? राजकारणात गेलेला प्रत्येक माणूस पाप करतो तसं नाही. अनाहूतपणे त्याच्या हातातून जर पाप घडलं, माझ्या हातून घडणार नाही की मी गॅरंटी देतो, पण अनाहूतपणे जर माझ्या हातून पाप घडलं तर राजकीय गंगेच्या काठावर उभा राहून मी माझे हात भुतकळून घेईन. काळजी करण्याचं कारण नाही. मग सर कुठेतरी चिटकाव आपल्या पोरांना. आपल्या पोरांना? म्हणजे आपली पोरं? पोरी नो आई मेली तुमची ग मेली. हे तुझं सकू तुझं नडत ते हे तू काय बोलतेस ते स्पष्ट बोलत नाही. त्यांचा गैरसमज होतो मॅडमचा माहिती आहे. मी तुला अनेक वेळा सांगितलं जे तुझ्या मनात आहे ते एकदा स्पष्ट बोलून टाक, म्हणजे त्यांचा तरी मार्ग मोकळा होईल ना. असं म्हटल्यावर त्या जाग्या होणार म्हणून मी असं बोललो. काय गे काय बोललीस? आपली पोरं म्हणजे आपला गँगची पोरं. गँग नाही म्हणायचा, पक्ष म्हणायचा. लेबल बदललं, लेबल बदललं तरी अर्थ तोच आहे. पक्षचा पक्ष आपल्या पक्षातल्या पोरांना कुठेतरी चिटकावा. आणि मी काय गंडेरे विकत बसू? पण पप्पा अहो ती मुलं तुमच्यासाठी जीव देतात. हो पण त्याचा मोबदला मी त्यांना देतो लक्षात ठेवा. म्हणजे माझ्याजवळ काम करणारा प्रत्येक माणूस भरपूर पैसे कमावतो. खंडणी वसूल करून माझ्याजवळ जे पैसे आलेले असतात त्याच्यातलं मी माझं कमिशन कापून देतो. बाकीचे पैसे मी त्या काम करणाऱ्या वाटून देतो. अच्छा तरीच म्हणलं राजकीय माणसावर माणसं गोंडा का बस. जरा तुम्ही नको त्या विषयात जाऊ नका. तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा. मला एक वचन द्या. वचन? तुमच्या वडिलांचं नाव काय दशरथ होतं काय? नाही जेव्हा तेव्हा वचन द्या वचन द्या वचन म्हणून मागतात. तसं नाही. मला एक वचन द्या की तुम्ही जागाल. या हिशोबर जागत चालू आहे. तसं नाही, वचनाला जागाल असं मला वचन द्या. ज्यावेळी सप्तपदी तुमच्या बरोबर चाललो ना लग्नात त्यावेळी मी तुम्हाला वचन दिलं आहे. परत परत काय वचन द्यायचं? काय पाहिजे मागा तुम्ही? मी एक स्कीम काढायची ठरवली. स्कीम काढताय? हो. कुठली? बाजलीला बाजली आणि साडीला साडी? कसली स्कीम? तशी नाही हो. मग सिंगल मनीचे डबल मनी देणार. अच्छा. तुम्हाला कोण शेरकर भेटला की कल्पतरुवाला भेटला? हे वाईट आहे. ही लोकांची फसवणूक आहे. हा धंदा आपण करायचा नाही लक्षात ठेवा. या आपल्या धंद्यामुळे आणि या असल्या धंद्यामुळे आपण बदनाम होऊ. आपली मराठी माणसं सगळी आयुष्याचा प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युएटी अशा स्कीम डिक्लेअर झाल्यानंतर त्याच्या धावत धावत जाऊन त्या गुंतवतात. पैसे घेणारे पैसे घेतात आणि पलायन करतात आणि ही बिचारी गरीब माणसं कपाळाला हात लावून बसतात. आपण हा व्यवसाय करायचा नाही. आपण स्कीम राबवायची. तुम्हाला खरोखरच स्कीम राबवायची असेल तर माझ्या नावाचा फायदा करून घ्यायचा असेल, आमदार म्हणून मला जर वापरायचं असेल तर तुम्ही मला सांगतो जेवढी स्कीम वापरा. आपल्या कोकणात एवढी पडीक जमीन आहे ती आपण सरकारतर्फे ताब्यात घेऊया आणि जो कोणी 10 कलम विकत घेईल त्याला 10 कलम आपण फुकट देऊया. अशा प्रकारची स्कीम आपण राबवूया. ती चालणार नाही स्कीम. मी माझी स्कीम राबवणार म्हणजे राबवणार. मी आणि माझी पार्टनर मिसेस मेहता. मिसेस ओय सी म्हणजे स्कीम करणारी बाई सुद्धा मेहताच आहे. हो. या लोकांनी स्कीम करायची आणि आपण त्याला बळी पडायचं. जाऊ दे. मला वाटतं या फंदात तुम्ही पडू नका.
त्यांच्या स्कीम त्यांना लकला होऊ दे, तुम्ही त्या भानगडीत पडू नका. मी स्कीम राबवणार म्हणजे राबवणारच. मॅडम मला वाटतं तुम्ही आतताईपणा करताय. विचार करा आणि नंतर काय करायचं ते करा. मला माहितीये सगळ्या गोष्टी नक्की केल्या, फक्त माझ्या कानावर घालण्यासाठी तुम्ही इथे आलेले. तुम्हाला ही स्कीम करायची करा, पण त्याचे परिणाम काय झाले ते उद्या मला दृश्य धरू नका. नाही तुला काय मागायचं म्हणजे काय? मी काय बुवा बसलो काय? प्रत्येकाला पुढे पुढे ढकलतायची. ती म्हणाली मला पप्पांशी बोलू. मला माहिती आहे तिला काय बोलायचं, तिला काय पाहिजे मला माहिती आहे. तुम्ही काय सांगणार आहात? हा बाप पाताळ यंत्री आहे माहिती ना तुम्हाला. तिला लग्नाला परवानगी पाहिजे. पाप करतेस की प्रेम करतेस मला सांग. प्रेम करते. घाबरतेस कोणाला? कुणी घाबरते? नाही घाबरत. बघा घाबरत नाही बघा. अरे गल्ली मोल्यातला प्रत्येक पोरा आणि पोरगी मला बघितल्यावर चळा चळा कापतात. तुझ्यावर प्रेम करणार तो फाकडू कोणा आहे त्याला माझ्यासमोर आणून उभा ठेव. मग माझ्यासमोर उभा राहिल्यावर कसा चळा चळा कापतो तो? पप्पा मी घाबरते. घाबरतेस गड. त्या आईला मी निवडणुकीत गुंतल्यावर तू तुझ्या सयोवर ठरून मोकळी झालीस काय? पप्पा तसं आधी ग्रॅज्युएट व्हायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, या 21व्या शतकात स्वतःच्या पायावर उभं राहायचं, स्वतःचे पैसे कमवायची हिंमत ठेवायची, तरच नवऱ्याबरोबर संसार तेवढ्या छातीने आणि तेवढे निर्धास्तपणे तू करू शकतेस. पण मुलगा मुलगा कोण सेकंड हँड असणार? मुलगाच असणार ना. तसं नाही. मग मुलगा काय करतो? खानदान काय? शिक्षण काय? नोकरी कुठे करतो? चौकशी करा ना तुम्ही. हेच आपल्या आई वडिलांचं चुकतं. स्वतःची लग्न करताना, स्वतः लफडी करताना आपलं खानदान बघायचं नाही, आपलं शिक्षण बघायचं नाही. त्यावेळी आपण सगळं करून मोकळं जायचं. फक्त पोरांनी लग्न करताना त्यांचं खानदान बघायचं, त्यांचं शिक्षण बघायचं. हा कुठला प्रकार आहे मला सांगा? मला एक सांगा, तुमच्या बरोबर मी लग्न केलं, तुमच्याबरोबर प्रेम करून मी लग्न केलं, तुमचं खानदान मी बघितलं होतं काय? खानदान तुमचं मी बघितलं होतं. तुमच्या खानदान विचारलं होतं तुमच्या वडील काय करतात म्हणून. तुमचे वडील काय करत होते? माझे पप्पा बिझनेस करायचे. बिझनेस करत इचे इचे पप्पा बिझनेस करायचे. तुमच्या आजोबा काय बिझनेस करायचे माहिती आहे? काय बिझनेस करायचे? महालक्ष्मीला जे रेस कोर्सला घोडे धावतात ना, त्यांचं शेण गोळा करायचे. बिझनेस करायचे शब्द मोठे. बिझनेस करायचे. यांची आई काय करायची? बिझनेस करायची. बिझनेस करायची. भारत माता टॉकीज आहे ना, त्याच्यासमोर बसून मक्याची कणसं गरम करून विकायची. खायचेच ना तुम्ही येऊन? हा खायचे, पण पैसे द्यायचो. पैसे द्यायचे. खायला चार चार तासाचे पैसे घ्यायची माहिती आहे हिची मम्मी. मग थोडे नाही पैसे दिले. माझ्या पैशावर तिने एक सोन्याची बांगडी करून घातली. मक्याच्या कणसावर कोण बांगड्या घालतं का? पण हिच्या आईने घातलेली. शब्द काय? बिझनेस. बिझनेस करते. मराठी माणसं मोठमोठे शब्द वापरतात, लघु उद्योग कधी म्हणतच नाही. बिझनेस. टाटा बिर्ला मफतलाल बघा, आधी लघु उद्योग करतात मग बिझनेस करतात. आपण अगोदर बिझनेस करतो नंतर लघु उद्योग म्हणतो. बिझनेस करतायत. नाही नाही हो, काय खानदान निंदान काय नाही, लक्षात ठेवा. माणसाने कसं दिल से दिल मिल गया, प्यार हो गया, शादी हो गई, बस हो गया. खानदान नंतर डेव्हलप करायचं. बिझनेस करतायत. थँक्यू पप्पा. कशाबद्दल? थँक्यू कशाबद्दल? मी तुला परवानगी दिली नाही, लक्षात ठेव. नाही म्हणजे मला वाटत तुम्ही खूप रागवाल म्हणून. रागवतो कशाला? अजून मी निर्णय कुठे दिलाय? मी खेळमेळीने बोललो याचा अर्थ तुम्ही समजू नका. मी रागवलो नाही. माझ्या मनातला आणि माझ्या डोक्यातला राग मी केव्हा बाहेर काढणं ते सांगता येत नाही. आणि तो रागवणारा भाऊ मालवणकर केव्हाच मेला. आता प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आणि विचारपूर्वक करणारा आमदार भाऊ मालवणकर शिल्लक आहे. येस. म्हणजे आमदार भाऊ मालवणकर बीएपी. बीएपी एन्जॉय युअर लाइफ. येस. थ्री चीयर्स फॉर आमदार भाऊ मालवणकर. हिप फुले. हिप फुले. भाऊ मालवणकर जिंदाबाद. भाऊ मालवणकर जिंदाबाद. भाऊ मालवणकर अमर राहो. हे खरं आहे, हे मनापासून बोललेलं आहे. आणि शेवटी अमर रे तीच म्हणणार आहे. तुम्ही रडत बसणार आहात. म्हणणार आहे उचला. फोन उचला. अरे वाजत रे फोन वाजत राहिला ना तर समोरच्या व्यक्तीला वाटतं यांच्या घरातली माणसं खूप बिझी आहेत. आपण किती बिझी आहेत आपल्याला माहिती आहे. उचला. का रे? कट होईल. महत्वाचा फोन असेल. बरं ठीक आहे. हॅलो. हा कोण? मेहता बाय. हा हा महेश बोलते. महेश. कोण महेश बोलते? तिकडे 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 कोण महेश बोलते काय? हा मेहता बाय. नाही ना आमचा रेडा बोलतोय. हो क्या बोलती?
काय बोलती? थांब रे, क्या बोलती? काय बोलती? थांब ना, क्या बोलती? अब काय बोलती? तूच बोल दर, द्या. बायकांशी बोलायला तुला खूप आवडतं ना रे? नाही म्हणजे विचारत असत. हा मेहता बाय, हा माय हजबंड इज अपनी स्कीम इज फुल्ली परमिशन. नो 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 नो, फुल्ली परमिशन. व्हॉट? नो, दिस थिंग दॅट थिंग एव्हरीथिंग इज ओके. व्हॉट? हा हा हा, नो नो, दिस ऑल राईट. हा हा, ओके ओके ओके. काय बोलली? इंग्रजी बोलली. तुम्हाला कळलं? अजिबात नाही कळलं. आणि मी इंग्रजी बोलले ते तिला पण नाही कळलं. ह्यात ना आपल्या लोकांचं चुकते. समोरचा हिंदीतून बोलायला लागला की आपण हिंदीतून बोलतो, समोरचा इंग्लिश मधून बोलायला लागला की आपण अजून इंग्लिश फाडतो. अरे मी तर म्हणतो समोरचा कुठल्याही भाषेतून बोलू देत, आपण फक्त मराठीतूनच बोलायचं. म्हणजे बघा समोरचा कसा झक मारत मराठीत बोलेल की नाही तो. काय रे, तुम्हा दोघांनाच कामधंदा नाहीये का? हो नाही, मला अक्कल शिकवता येते. ठीक आहे, काम करता करता पण शिकवतो. लावडे सखू, मला अक्कल शिकवतेस आणि रोज कप बशा तोडतेस ती. तुमच्या हरकत, सिंगलचं डबल करते. सखू मला चिडव. स्कीम स्कीम कशी चालली तुमची स्कीम? स्कीम अगं जोरात चालली. आता आम्ही सिंगल मनीचं डबल मनी देतोय. सिंगल घराचं डबल घर, सिंगल प्रॉपर्टीचे डबल प्रॉपर्टी. सिंगल साहेबाचा डबल साहेब. साहेबांना विचारलं काय? त्याने काय विचारायचं? मेहनत मी करते, दना दन मेंबर्स मी गोळा करते. आणि ती मेहता बाय, ती पैसे डबल देते. पण पैसे आणते कुठनं? अपने को क्या करने का है? आम खाने का पेड़ कितने है वो नहीं गिनने का क्या? डोरबेल डोरबेल. साहेब निवडणूक जिंकून आल्यावर डोरबेल नाही का बदलली? आता राजकारणात गेल्यानंतर बापूजींचं नाव घेतलंच पाहिजे. आता बेल बदलले, आता स्वतः बदल हे बापूच जाणे. हो काय बघताय? काय बघताय म्हणजे घरातला कर्तबगार माणूस आहे ना, चारी बाजूला नजर ठेवावी लागते. अरे तू बाहेर आहेस, मी मग आत्मरे तुला शोधत होतो. कशाला? कशाला म्हणजे काय, आल्यावर तीच चहा देते, तुम्ही देत नाही, तुम्ही नुसतं हा हा करत राहता. दल्ला साहेब लवकर आलो. परत जाऊ? तसं नाही, तुमची जायची यायची वेळ येत नाही ना. तुमची वेळ येत असते का? असते का? दल्ला दुनियेतली कुठची भी मन करीन, वेळेवर येत नाही. पण वेळेवर जाते म्हटलं कधी मालकीन नाही घरात, जरा थांब तर थांबतेस का? कशाला? कशाला म्हणजे काय, तुम्ही घरात गेल्यानंतर काही काम नसतात, बाहेर गेल्यावर काही काम नसतात. कोण सांगतो काही काम नसतात? तसं नाही हो, तुम्ही मला खाऊ ना. लांबून हाऊ 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 हाऊ, ते मालकच आहेत. तुझ्यासारखे नोकर नाही, तू नोकर आहेस नोकर. मग मालकानी कसं मालकासारखं वागावं? कंदी बी जातात, कंदी बी येतात. चल सकाळी सकाळी जाता, मी रात्री अपरात्री होऊन डायरेक्ट झोपतो. वाट तरी किती बघायची? तुम्ही तुम्ही वाट तरी किती बघायची? गल्ला तुझा मोहरा करपांना तुझा खाली तुझ्या आयशीच्या कपाळाला बांधली चिंदी ती, तिला म्हटलं तू माझी वाट बघते. माहिती आहे, बघतेस मी वाट. म्हणजे गरम असते ती, थंड होऊन जाते. जेवण जेवण गरम केलेलं जेवण. तू आज जा नाहीतर मी गरम होईल. मला भूक लागलीय, माझं डोकं गरम होईल असं मला म्हणायचं होतं. आणि जेवण कर, आणि माझं पण कर ग. म्हणजे तुम्ही अजून जेवलात नाही? नाही हो, म्हणजे तुम्ही आलात की जोड्यानं जेवाव. यायला म्हणजे जेवणावर पण कटकट असणारच काय? नाही म्हणजे जेवताना उगाच कटकट करून खावं लागणार ना. नाही हो, म्हणजे तुम्ही आलात की तुम्हाला विचारावं तुम्हाला काय आवडतं आणि मग तसं बनवावं. म्हणजे तुम्ही अजून जेवण बनवलं नाही? बनवलं असत तर मी नसते का जेवले असते. बरं काय बनव तुमच्यासाठी? काय माझा तसा काही मेनू मोठा नसतो. काय बनू? केळीच्या पानावर राहील एवढाच असतो. काय तुम्हाला सोपं काय जाईल तुम्ही सांगा ना. आपलं नेहमी स्वस्त बाजारात कुठेही रस्त्यावर मिळणार काय हळूहळू आयोगाचं पत्र तर करा ना. आवडेल तुम्हाला? अरे काय आवड निवड राहिलीच कुठे माझी. सखू ऐकलंस का? बापरे कशी बोलते बघा, मालकीण आहे मी तिची. हो म्हणूनच तुम्ही या आवाजात बोलता, म्हणून ती त्या आवाजात बोलते. मालकिणी सुद्धा नोकराबरोबर कसं मर्यादित वागलं पाहिजे हे किती वेळा मी तुम्हाला सांगितलं. तुमचं जाचकच घालणं, तुमच्या घराण्याचं जाचकच कुत्र्यात आहे, त्याला कोण काय करणार? बोला बघूया. सखू ऐकतेस का? बोललो ना.
आता मी बोलल्यावर ती कशी बोलेल बघा. कशी सको बघा केलंय किती फरक पडतो माणसात. मग जेवल्यासारखं वाटलं ना तुम्हाला? नाही जेवण करायची गरज नाही, पोट भरलं भरलं ना. मग आठवडाभर जेवणार नाही आता. आता तुम्हाला जेवणच बंद थांबा, तिथं थोबाडच फोडते थांबा. हाय पप्पा. हाय अजून गेला नाही पप्पा. हाय हाय झालं कॉन्व्हेंटचं इंग्रजी. हाय पप्पा नाही पप्पा. दुसरी अप्पा कुठे गेली? दुसरी आई कुठे आहे? माहित नाही, बहुतेक गेली असेल फिरायला तुमच्या जावया बरोबर. कोण जावई? जावई कोण? तोंड सांभाळून बोल. लग्न झालंय तिचं? नको ती मस्करी करायची नाही. घरात केली तिकडली बाहेर करू नको, लोकांचा गैरसमज होईल. जावई वगैरे काय बोलायचं नाही. काय मॅडम? काय तुम्ही आज घरात कशा काय? काय स्कीम वगैरे बंद झाली की काय? जोरात चालली स्कीम. 25 करोडचा धंदा केलाय. 1.5 करोड मी एकटीने टाकले. अरे वा. नाही मला वाटलं की 4-5 दिवस नाटल्या नंतर तुमच्या डोक्यातलं हे फॅट गेलं असेल म्हणून. फॅट डोक्यात चढायला मी काय मॅड नाही. तुम्ही हाफ मॅड आहात का? नाही म्हणजे अर्धवट शाणे आहात असं मला म्हणायचं. भाऊ काय रे काय झालं? भाऊ लपडा झाला. काय झालं? हा माणूसच लपडेबाज आहे. काय जेव्हा येतो तेव्हा लपडा झाला. लपडा झाला बाकी काय झाला नाही त्याचा. काय झालं रे भाऊ? सिरियस आहे. काय काय सिरियस आहे भाऊ? सिरियस आहे भाऊ. अगोदर ऐकून घ्या ना उगाच कशाला शेर भाऊ. काय जोगो फुटले का मी समोर तुमच्या उपाय ना? हा म्हणाला भाऊ. भाऊ तू स्पष्ट काय सांग ना. प्रकरण सिरियस आहे. मग प्रकरण सिरियस आहे. आज जा आज जा. काय झालं? त्या डम्पिंग ग्राउंडवर आपण आश्रम बांधलाय. त्या आश्रमाच्या शेजारी दुसऱ्या धर्माचं प्रार्थना स्थळ आहे. मस्जिद आहे म्हणून सांगा. असं बातम्या दिल्यावर काय बोलतोय? त्या मस्जिदीची आपल्या आबा महाराजांनी विटंबना केली. आणि या सगळ्या प्रकरणामागे माझा हात आहे असा विरोधकांचा दावा आहे. हो अ डम्पिंगच्या परिसरात जापो तोपो दंगल सुरू झाली. दंगल सुरू झाली. आपली पोरं काय करते? तुमच्या आदेशाची वाट बघतायत. तुम्ही फक्त सांगा. सलीम कुठे गेले? बारच उभाय. तुम्हाला भेटायचं म्हणतो. सलीम सलीम बाहेर उभाय? हो. आज मला भेटण्यासाठी त्याला परवानगीची आवश्यकता वाटली. डाल मी कुछ भी काला है. एक काम कर, सलीम ला आतमध्ये पाठवून दे. जी बाप. सलीम. ए सलीम. ये सलीम ये. मला काय म्हणायचं होतं सलीम? बस झालं भाऊ मालवणकर. खूप झाली नाटक. ए सलीम. ए नलावड्या. तिथेच उभं राहायचं, हलायचं नाही. वा सलीम वा. मान दिया तेरे को मान दिया. माझ्यावर पिस्तूल उगाळणारा माझ्या समोर उभा राहणारा माझा शिष्य निघाला. वा सलीम तुझ्या मनाजवळ तू विचार कर. असलं नीच कृत्य मी करेन का रे? सलीम तू काय अब्बास काय माझ्यासाठी जीव द्यायला तयार असता? मी तुमच्यासाठी जीव द्यायला तयार असतो. मी जेवढा महालक्ष्मीला जातो तेवढा हजेरीला पण हजेरी लावतो. तुमची प्रत्येक ईद मी दिवाळी सारखी साजरी करतो. मुंबई तेवढ्या दंगली झाल्या पण धर्माची व्याख्या कधी माझी बदलली नाही. मग कोणी केलं हे काम? विश्वनाथ जाधव. काय? हा विश्वनाथ जाधव ज्याच्या समोर मी जगण्यासाठी भाकरीचा तुकडा टाकला तोच कुत्रा माझ्यावर भुंकायला लागला. साल्याचं भुंकणंच बंद करतो आता. गुड ठीक आहे. कामाला लाग. येतो भाऊ. नलावडे. जी भाऊ. सलीमने विश्वनाथ जाधवला गोळी घालताच सलीमला तू गोळी घालायची.
आज त्यांनी माझ्यावर पिस्तूल रोखलंय. उद्या तुम्हाला गोळी घालायला कमी करणार नाही. ज्याचं मन आणि मस्तक स्थिर नसतो अशी माणसं आपल्या गँगमध्ये नाही पाहिजे. लक्षात ठेव, काट्यानेच काटा ठेचायचा आणि काट्याचं मूळ सुद्धा तिथंच ठेचायचं. भाऊ त्याला मगाशी उडवायचं ना? उडवणार होतो, पण त्याच्यावर खर्च केलेली पै न पै मला वसूल करायची होती. ठीक आहे, वेळ गेलेली नाही, एक काम कर. मी सांगितलेलं काम बिनबोबाट पार पाडायचं. या कानाची गोष्ट त्या कानाला जाता कमा नये. गोळीचा आवाज सुद्धा येता कमा नये, लक्षात ठेव. गाड्या वाजवत जाऊ नको, सरळ जा. ते वाजवतोय. पण चाल. क्या बात है, वा 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 वा, क्या बात है. हिंदी सिनेमातल्या हिरोईन सारखी तुम्ही एंट्री केली म्हणजे? हिंदी सिनेमातली हिरोईन. हिरो ज्यावेळी पुढे बसून डायलॉग मारत असतो त्यावेळी पडद्याच्या मागे राहून डायलॉग ऐकत असते. डायलॉग संपतात टाळ्या पिटत पुढे येते तशी तुम्ही एंट्री केली. असं? मग पण तो प्रत्यक्ष सीन माझ्या घरात घडेल असं वाटलं नव्हतं मला. आता त्याला मारण्याची सुपारी दिली आणि आता तुम्ही रंग बदलताय. यासाठी तुम्ही राजकारणात गेलात का? एक मिनिट मॅडम, राजकारणात रंग बदलण्यासाठी जावं लागत नाही. राजकारणात गेल्यानंतर आपोआप रंग बदलले जातात. म्हणजे समोरची पार्टी असते ना ती आपल्याला तिकडच करायला लावते. राजकारण साधं राहून चालत नाही, प्रामाणिकपणे राजकारणात काही होत नाही, नियतीने राजकारणात चालून काही होत नाही. रंगाने रंग बदलले जातात. शेराला सवाशेर बनावं लागतो, शहाला काटश द्यावाच लागतो. शहाला काटता? आता शहाला का कापताय त्याला? त्याने काय गुन्हा केला तुमचा? शहाला का मारताय? नलावडे, ज्यांनी आमचं दोघांचं लग्न जमवलं त्या ज्योतिषाला इथे बोलून आणा. का? त्याच्या हात पाय तोडा, त्याच्या गळ्यात खाला. त्याला का मारताय तुम्ही? त्यांनीच सांगितलं होतं तुमची माझी 36 गुणांनी पत्रिका जमते म्हणून. जमली ना 36 गुणांनी? कोणी सांगितलं? तुमच्यानी माझ्या प्रत्येक 36 चा आकडा आहे म्हणून त्या ज्योतिषाला मारताय? माझ्या बाहेरचा आहे तो ज्योतिषी. संपलो आम्ही बाहेरचं म्हटलं तर आपण काय बोलणार नाही. विषय संपला असं नलावडे, ज्योतिषाला सोडून दे बाबा, माहेरचा आहे तो. अच्छा, बहिणीच्या माहेरचा आहे, सोडून दे. म्हणजे माझ्याशी तुमचं लग्न झालं हा दोष तुमच्या नशिबाचा, बरोबर? अरे काय तुम्ही विचित्रच बोलायला लागलात. काय तुम्ही प्रश्न विचारता, तुम्हीच उत्तर काढता, बरं वाटत जरा. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, मला त्याच्यात इंटरेस्ट नाही. दादा सोडून द्या, टेन्शन घेऊ नका, मी जिवंत आहे ना, सगळ्या गोष्टी मी हँडल. या इथे, इथे बसा. कशाला? या इथे बसा, जरा जीवनाच्या सुखाच्या दुःखाच्या गोष्टी काहीतरी बसून बोलूया. बसा. अरे निवडणुकीत तुमच्याजवळ मी एवढा पैसा दिला त्याचा कधी सरळ बसा ना, काय आबादी बी खाताय काय? सरळ बसा ना. चालतो सारखे बसते ना मी. माझा असेल फोन बाबा. एक मिनिट. घरात करता पुरुष असताना बायकाने फोन उचलण्याची गरज नाही. मी आहे ना. फोनवर मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. आमचे फोन टॅप केले जातात. आता ज्या आवाजात बोलतायत त्याच आवाजात शक्यतो बोला. हा, तारेचा स्वर लावू नका, मध्ये बोलू नका. हॅलो, पण मध्ये आवाज का बदलतो? गायचा खोका प्रांत सांगितलं ना, उपड्या घागरीवर पाणी. पण तुम्ही आवाज का बदलताय? समोरचा माणूस कोण आहे हे निश्चित झाल्याशिवाय मी माझ्या आवाजात बोलणार नाही. अच्छा, इकडे सांगावं लागतं सुट्टी करून. कोण आहे? केडिया. हा केडिया. हा हो भाऊ मानवण करते. हा केम छे सारूचे? हवा पाणी दवा पाणी नळ पाणी नाही तमारा एरिया में पाणी छे ना? अरे बाबा आमदार आहे ना, सगळ्या गोष्टीची चौकशी करावी लागते. आमदार कार्पोरेटर आमची कामच ही ना. काय काम होत रे? काय ते ऍडमिशन कुठे? ज्युनियर की सिनियर के जी? के जी ला ऍडमिशन. अच्छा दिलं ना. कोण आहे, मुलगा आहे की मुलगी आहे? काय ते अजून ठरायचं आहे? बायको नक्की प्रेग्नंट आहे ना? काय मी येऊ म्हणजे ऍडमिट करायला? काय आमच्या आमदारांना फर्स्ट प्रेफरन्स असतो ना. अच्छा अच्छा, नाही मला कळव काय झालं ते. हा
नाही तू पेढे वगैरे बताशी घेऊन आलास की मला कळेल ना मुलगा आहे की मुलगी म्हणून. नाही नाही आमच्याकडे डोनेशन वगैरे काय नाही बाबा. हा तुला वाटलं तर जाताना बाहेर पेटी ठेवल्या त्याच्यात तुला जे काय टाकायचं ते टाक. हा कळव पण मला माझी काय मदत लागली तर मला कळव. हा केव्हाही. हा ओके गुजराती लोकांना मानावं लागेल का हो. त्यांचं सगळं कसं प्लॅनिंग नाही असतं ना प्लॅनिंग नाही. मग मुलगा की मुलगी व्हायची हे ठरायचं आहे त्याच्या अगोदर ते ऍडमिशनची सोय करतात. बापरे. आणि आमची मराठी माणसं उद्या ऍडमिशन पाहिजे तर रात्री 12 वाजता धावत येतात. आपल्याला काही येत नाही ना. प्लॅनिंग पाहिजे माणसाला जगण्यासाठी. नशीब या माणसाने मला सांगितलं नाही पोरं होत नाही काहीतरी मदत करा म्हणून. करा ना मदत. डोसकं फिरलंय का तुमचं काय करा मदत. मदत काय करा उद्या जेड्यार काहीतरी बडबडता. आता मला काय म्हणायचं मी मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी बसवलं. माझ्या काही आमदार मित्रांनी मला सांगितलंय आपण जी स्कीम चालू करते केलेली आहे त्याच्याबद्दल काही बरं वाईट ऐकायला येते तर ही स्कीम बंद करा. हो पप्पा आणि सगळ्यांना वाटते ती तुमची स्कीम आहे म्हणून लोक धडधड पैसे गुंतवत आहेत. बघा अजूनही वेळ गेलेली नाही जरा सांभाळा आणि आवराही. आता वेळ गेली नाही कशी. अहो बडकी सकाळी गेली अजून आली नाही. कुठे गेली असेल बिचारी कुणास. जन्माला वेळेवर आली नाही पण इथे वेळेवर आली. बघा काय काय कुठे गेली तीस. ममा हा ममा अगं मी फिरायला गेले होते. फिरायला. अहो ही फिरायला गेले होते. हो फिरून आल्यावर सांगते फिरायला गेली होती म्हणून. ममा हा अगं मी आणि सनी फिरायला गेलो होतो. सनी आपला कुत्र मोठा घेऊन गेली होती बरोबर. कुत्रा नाही हो. कशाला कुत्रा माणसं असताना कुत्र्याला घेऊन फिरतेस तू. कुत्रा नाही हो सनी देऊळ तो. सनी देऊळ. सनीने कुठे देऊळ बांधलं. अहो अहो पप्पा सगळी त्याला प्रेमाने सनी देवल म्हणतात. सनी देवला काय वार्ता चालले. सनी देवल कुठे देऊळ कुठे कळत नाही. कशाला तुम्ही नाव घेता मोठमोठ्यांची. काय काय झालं सांग. ममा अगं आम्ही दोघं गप्पा मधून अचानक 4 गुंड आले. गप्पा मारायला. आता गुंड गप्पा मारायला येतात का कधी. ती बोलतेय तुझ्या अचानक 4 गुंड आले मला वाटत गप्पा मारायला आले की काय. सांग तू स्पष्ट. अहो पप्पा तसं नाही हो. कसं म्हणजे आम्ही दोघं गप्पा मारत असताना अचानक 4 गुंड आले. आणि काय केलं. आणि त्यांनी चाकू सरी दाखवून आम्हाला लुबडायला सुरुवात केली. काय सांगतेस काय. ओ पप्पा अरे अहो माझ्या चेन अंगठ्या घड्याळ पर्स मोबाईल सगळं त्यांनी घेतलं. बापरे माझ्या. तू बरोबर कोण होता त्याच्या अंगावर काय होतं का. हो पप्पा. ते काढून घेतलं. त्याचे दागिने काढून घेतले. त्याचे कपडे तरी शिल्लक ठेवले ना. नाही विचारतोय तुला कपडे होते ना त्याच्या अंगावर. काय बोलताय सर. प्लीज काहीतरी करेल. काय करणार मी आता सगळं गेलं ते गेलं. वेडार काय बोलते. म्हणजे तुम्ही काहीच करू शकणार. काय मी परमेश्वराचा आभार मानणार माझी पोरगी सुखरूप घरी आली म्हणून. तुम्ही काही करणार नाही. काय करणार. मी काय पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करू. आणि पोलीस स्टेशनला गेलो तर माझी कंप्लेंट ऐकणार कोण. आणि कंप्लेंट ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर म्हणाला तर तुमचे दागिने होते याला पुरावा काय. तर मी काय पुरावा देणार. आपल्या जो काही रिशिट आहे दागिन्याची. आपले सगळे दागिने 2 नंबरचे. मग कोणीतरी हाँगकाँगला गेला कॉंगकाँगला गेला शिंगकाँगला गेला सिंगापूरला गेला त्याने दिलेले छापलेले दागिने कसले रिशिट आणणार कुठून आणणार. म्हणजे तुम्ही काहीच करू शकता. काय करणार. जाऊ दे गेले ते गेले दागिने. उद्या आपण बघूया काय करता येईल ते. सामान्य माणसाची मुलगी असती तर आकाश पाता एक करून त्या गुंडाला शोधून काढला असतात आणि त्याला जन्माची अद्दल घडवली असती. पण ही तर तुमचीच मुलगी आहे ना. म्हणूनच मी तिला जन्माची अद्दल घडवली आहे. म्हणजे हा मी अद्दल घडवली आहे. हिला लुबाडायला गेले ते गुंड नव्हते माझी माणसं होती लक्षात ठेवा. बँक स्टँडापासून ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ही भविष्याचं स्वप्न बघत होते. ते स्वप्न किती तकलाद होत आणि खांदा किती तकलाद होता हे मला हिला दाखवायचं होत. जो माणूस 4 गुंड्यापासून तुझं रक्षण करू शकत नाही तो आयुष्यभर तुझं काय संरक्षण करणार आहे मला सांग. आणि हल्लीच्या पुरात 4 गुंड्यावर लढायची ताकद आहे का सांग. याच्यातनी याच्यात सगळे फुकट गेले आहेत. काय मुलगा निवडलायस. यायला सिंगल पसली वाऱ्याने पण पडेल माहिती आहे तो. आणि काय केस वाढवले एवढे. कानात काहीतरी मोदी वगैरे घातले आणि तो मोबाईल घेऊन कानाला आकाला वाकडा असतो. कुठून वाकडा झाला ते कळत पण नाही. मुलगा निवडलाय. नवरा मुलगा आहे तो आयुष्यातून तुझ्या भलं करणार आहे. अहो मालवणकराची पोरगी तू मुलगा कसा थाटा माटा सिलेक्शनला लाईन लागली पाहिजे तुझ्या लग्नासाठी. नको ते काहीतरी कृत्य करत राहते. नशीब माझं लक्ष गेलं म्हणून आयुष्याची बरबादी झाली असती. एक झापण मारल्यावर पळाला त्या पोरांनी तुला तिथं टाकून. नशीब ती पोरं माझी होती नाही तर इतरांनी संधी घेतली असती. मूर्खारखं वागते असती. अक्कलच नाही.
सॉरी पप्पा, आई एम सॉरी, माझं चुकलं हो, मी असं करायला नको होत, माझी निवड चुकली होती, आई एम सॉरी. I'm sorry. It's okay, it's okay. Una asa karu nakos. Agu puri. Garibatla garib baap sudha aisha ki punji ekatra karu apne puri kya kanya rana ke sapna bagat asto. Tu maja sarke baapa ni tum kya puri kya kanya rana ke sapna bagit tu maja kaya pe gandaga. Tu maja asura ke maja karta bhi hai. कृपया ते माझ्यापासून हिरावून घेऊ नका, प्लीज हिरावून घेऊ नका. अहो मग हे सगळं आधी नाही का सांगायचं तुम्ही? तुमच्या आईचा खो तुम्ही घाबरा ना, अगोदर सांगितलं ते ऐकण्याच्या मूड मध्ये होती का, प्रेमाच्या धुंडीत होती, आणि प्रेमाच्या धुंडीत असलेला माणूस परमेश्वराचा पण ऐकणार नाही. त्यावेळी आपला अनुभव आपल्या गाठीशी नाही का मला सांगतो, आपण तिला काही सांगितलं तर काय झालं असतं? एकतर घरातून रागाने बाहेर गेली असती, लग्न केलं असतं, नाही तर जीव दिला असता. म्हणून मला या सवागावं लागलं, मी असा जेवलं नाही असा जेवावं लागलं. नशीब नशीब तुझ, पूर्वीचा जर भाऊ मालवणकर असतो ना, काय शपथ हा तुझा कोण फाकून प्रिय कराय ना, त्याला जिवंत आणून इथे गाडला असता. नामदार भाऊ मालवणकर आहे ना, आणि अधून मधून खादी वापरतो ना, त्या खादीचं एक वैशिष्ट्य आहे, खादीच्या कपड्यावर रक्ताचा डाग पडलेला चालत नाही. कशाला मध्ये बोलता मला तुम्ही सांगा ना, ही आई म्हणजे तुमचं एक मला खरोखर निराळ्याला चाण मिळालेलं आहे. म्हणतात ना, असंघाशी संघ केला त्याचा कार्यभाग बुडाला, तसं माझं झालेलं आहे. वाईट काय वाटतं माहितीये, चला बाहेर राजकारण करावं लागतं ते लागतं, पण घरात सुद्धा राजकारण करावं लागतं. अहो आता काय करूया आपण, मला तर खूप टेन्शन आहे हो. काय मला काही सुचतच नाही, मला जेवण पण जात नाही हो. खरंच सांगते, हे कधीपासून कधीपासून जेवण जात नाही, हे प्रकरण तर आता सुरू झालं. मी आता ऐकवलं तुम्हाला कधीपासून जेवण बंद झालं? उगाच ना त्याच्या यायला फेकम फेकी करू नका, नेहमी तुम्हाला वाईट सवय. मला टेन्शन आलंय, मला हे झालंय, मला ते झालंय. किचन मधून बाहेर पडताना अशा बाहेर पडता जणू काही खाली नाही, सगळं किचन मध्ये खाऊन घेता, आणि बाहेर आल्या म्हणता मला भूकच लागत नाही, मला मळमळत आहे, मला चक्कर येत आहे, मला हे होत आहे ते होत आहे, सगळी नाटकं तुमची आहेत आणि त्याचे परिणाम पोरांवर झाले आहेत. काही टेन्शन घेऊ नका, मुलींचा भावापासून जिवंत आहे, काळजी करण्याचं कारण नाही. मी माझ्या पुरींच्या भवितव्याचा विचार करेन, आणि केलेला आहे, आणि म्हणूनच आपल्या घराण्याला शोभेल, आपल्याला साजेल असा नवरा मुलगा मी निवडला आहे. आमदार नरेंद्र पाटलांचा मुलगा जितेंद्र. अगो भाई जितेंद्र, हा जितेंद्र या जयाप्रदाशी लग्न करायला तयार आहे. पप्पा हा तुझ्यावर माझं लक्ष आहे, तुझ्यावर माझ्यावर लक्ष आहे. कशी ताबडतोब वोल्टेज करून पुढे आली बघा ना, तिला काय माहिती आहे, ती स्वतःला ना ऐश्वर्या राय समजते, पण ऐश्वर्या रायची हेअर ड्रेसर नाही ना, ती तुझ्यापेक्षा चांगली आहे. बघा अख्खा दिवस आरशात बघत असते, आरशे फुटायचे पाणी आले तर तुझ्यात काय फरक पडत नाही. जाऊ दे, बार उडून देणार, बार उडून देणार, बार सगळे उडून देणार आपले. तुमच्या बापाने कधी लवंगी फटाकी उडवली होती? ते बाराचं बोलतंय, मी तिच्या लग्नाबद्दल बोलतोय. ही माझी पोरगी लकी आहे, हा ही माझी पोरगी लकी आहे. ज्या दिवशी जन्माला आली ना, त्या दिवशी मला करोडो रुपयाचा फायदा झालाय, आणि त्याच दिवशी मी ठरवलंय माझ्या पोरीचं लग्न मी थाटामाटात करणार, इतक्या थाटामाटात करणार की दुनिया देखती राहिली. जेवणाच्या पंक्तीच्या पंक्ती उठवणार आहे, अशा पंक्ती वाढणार आहे, स्वतः जेवण वाढायला जाणार. हा जिलेबी ही बासुंदी ही गुलाबजाम सगळं मी वाढणार, असं नाही विचार. दोन जिलेबी आवडू का, तीन जिलेबी आवडू का, चार जिलेबी आवडू, सगळ्यांना दोन दोन किलोच्या जिलेबीची पाकिट बांधून देणार. हा भरपूर खा जिलेबी. आणि हे आहे ना, हे सॉफ्ट ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक, ते सॉफ्ट ड्रिंक घासातून नाही देणार, विहिरीतच वाचणार, विहिरीत बर्फाच्या लाद्या टाकणार, आणि स्ट्रॉ नाही द्यायचा, अख्खा पाय प्रत्येकाच्या तोंडाला लावून द्यायचा. बासुंदी श्रीखंड आहे ना, तो वाटीतून नाही वाढायचा, ते भांड्याशी ना त्याला खालून भोग पडायचं, आणि असं वाढत जायचं वाढत जायचं. कपडा लता गरिबांना भरपूर वाटायचा, पण ती वाटायची जबाबदारी तुमच्या मम्मी जवळ द्यायची नाही, कारण तो सगळा कपडा लता माहेरी द्यायला भरपूर.
ऐसा शादी करेगा, ऐसा शादी करेगा, दुनिया देखते रह गया। काय भाऊ आता करणार काय, एरियाचा भाय ससरा होणार हाय, म्हणून जो तो करी घाय घाय, बायकोची राय सांगे उगा काय काय, सारखं विचारे हाऊ वाटवाय, काही तडजोड नाय सर अवेलेबल हाय, लागले तयारीला बाप अन माय। सरा लग्नाच्या तयारीला लागायचं, पहिली वहिली पोरगी आहे, थाटामाटात लग्न करायला लागेल, तेवढा पैसा खर्च करायचा, आमदार म्हणून जे काही फुकट मिळेल ते सगळं फुकट पदरात पाडून घ्यायचं, एकदा आमदार झाल्यानंतर आमदारकीच्या काळात दोन्ही पोरींची लग्न झाली तर थाटामाटात लग्न करता येतील, सगळा पैसा वसूल अहेराच्या रूपाने आणि बाकीच्या रूपाने, याला साड्या बिड्या काही विकतच घ्यायच्या नाही, सगळे सॅम्पल मागायचे दुकानवाले जाऊन, त्याचा सगळा कारभार आटपून घ्यायचा, पत्रिका जास्त छापायच्या नाही, थोड्या छापायच्या, एका एका एरियात एक एक पत्री बोर्डावर लावून टाकायची, जाहीर निमंत्रण, पेढे बर्फी बाकीचं सगळं खाणं पिणं सगळं व्यवस्थित, कुणाला काही कमी पडू द्यायचं नाही, पण जेवढं फुकट मिळतं तेवढं पदरात पाडूच घ्यायचं। लक्ष्मी झाली का ग तयारी? हा तुमची झाली म्हणजे जगाची तयारी झाली, सगळी झाली तयारी, चला या। अहो लग्नात ना मला चपला हार पाहिजे। कुठल्या चपलांचा हार पाहिजे? कोल्हापुरी चांगली की हाताने बनवलेल्या चपलांचा हार कुठचा पाहिजे सांगा ना। कोल्हापुरी चपला हार। कोल्हापुरी चपला हार आणि ना तंचुई कांजीवरम पट्टोला राजगिरी राजमाता राजनगरी हे काय कडधान्याची नाव आहेत, साड्यांची नाव आहेत। अच्छा अच्छा, ह्या सगळ्या साड्या ना मी नेसणार आहे। लग्न कोणाचं आहे, तुमचं आहे की मुलीचं आहे? मुलीचं। अच्छा, नाही तुम्ही एवढे अप टू डेट ड्रेस मध्ये जर तुम्ही स्टेजवर उभे राहिलात तर लोक मला वाटतं मुलीला अहेर द्यायचं सोडून तुम्हालाच देणार, कारण मुली कुठे मुलीची आई कुठे करणारच नाही ना। मग जाऊ दे, काय मुलगी कुठे आहे? आहे ना। कुठे आहे पप्पा? आहे पप्पा। होय ना, काय गुडघ्याला वाशिंग म्हणून तयारच आहे। झाली तयारी सगळी? जरा काहीतरी नम्रता शालीनता कुलीनता चेहऱ्यावर ठेवू ना। काय नको आईच्या वळणावर गेले ते लवकर दिवे लावणार तू, समोरच्यानं कसं वाटलं पाहिजे खानदानी पोरगी आहे म्हणून। किती केस लांब होते तुझे, काय बटा करून टाकली माझी छटा घालवलीस ती, काय उपयोग आहे तुझा, काय मॅचिंग ड्रेस घालते आई घालते म्हणून तू घालते, आईने परवा आता कानात काय तुमच्या? नाही परवा मोराचं पीस घातलं होतं कानात, हा घरात मोर नाचतोय आणि पीस गा कानात घातलेली, एक कठीण आहे रे बाबा कठीण आहे। झाली तयारी सगळे? शाबाद शाबाद। ए तुमची ती डुप्लिकेट कुठे आहे? माझी डुप्लिकेट? तुमची झेरॉक्स कॉपी? माझी झेरॉक्स? सायक्लोस्टाइल कॉपी हो। कोण ग? तुमची दुसरी पोरगी कुठे आहे? अच्छा ती ती बाहेर गेली। बाहेर गेली म्हणजे तिची अपॉइंटमेंट असणार। कोण घेणार तिची अपॉइंटमेंट? तुमच्या मुलीचा वर व्हायला कोणाचा जीव वर आलाय? एकाचा आला होता ना वर जीव, त्याला बांद्र्याच्या खाडीमध्ये गाडला ना। कशाला तिला चिडवताय? कोबाड वर करून बोलू नको, जात आणि जात पाडून टाकेल। बाप म्हणजे तुला कोण वाटतं ग? यायला बाहेरची माणसं बागीच्यावर कापतात मला, तू वर तोंड करून बोलतेस? जाऊ दे शास्त्री जायच्या मग कळेल। जाऊ दे जाऊ दे, ये दुसऱ्या दिवशी दिवे लावत। अहो आता त्या लहान नाही चांगल्या मोठ्या झाल्या, म्हणूनच माझं टेन्शन वाढलंय। मुलगी मोठी झाली ना की बापाचं टेन्शन वाढलं, आईला काय नाही, फक्त मी जेवत नाही मला जेवण गोडला एवढंच ऐकायचं, बापाचं टेन्शन वाढतं। कसं मग कळायला फास असतो मुलगी मोठी झाली म्हणजे। पण मला आपली दोन नंबरची पोरगी आहे ना तिच्याबद्दल मला गॅरंटी देता येत नाही, ते काय विचित्रच खात आहे, त्याला वाण्याच्या दुकानावर जायला आणि वाण्याचाच पोरगा जावे म्हणून घेऊन घरात येईल। अहो तसं काही घडणार नाही का? ह्या बडकीच्या प्रकरणात सगळ्या तरुणांनी धसका घेतलाय, तुमच्या मुली स्वतःहून त्या तरुणाच्या मागे गेल्या ना तरुण आपली वाट बदलतात। नाही तरुणांबद्दल मला काही भीतीच वाटत नाही, कारण तेवढा वचक आणि तेवढा धाक मी माझ्या एरियात ठेवलेला आहे,
मला त्यांच्याबद्दल भीती वाटत नाही, मला विरोधकांची भीती वाटते. विरोधक किंवा कुठली कागाळी करतील आणि वाटेल ते करतील ते काही सांगता येत नाही मला, माहितीये. काय झालं, काय झालं, काय झालं, काय झालं, काय झालं बघा. बोल बोल ना. कशी बोलणार, तिचा जबडा सोडा तर ती बोलेल ना. काय झालं पप्पा, माझ्यावर कोणीतरी ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केला. काय एकतर मी प्रेमात असणार, तुझं त्याच्या प्रेम नसणार, पण त्याचं तुझ्या. कोणी तुझ्यावर ऍसिड फेकलं? माहित नाही बाबा. ऍसिड फेकणारी माणसाला तू ओळखतेस? नाही बाबा. त्याने कुठल्या रंगाचे कपडे घातले ते तू सांगू शकते? नाही बाबा. तू कुठल्या दिशेने गेला एवढं तरी सांगू शकशील? नाही बाबा. तुला कसं कळलं ऍसिड फेक? गलावडे गलावडे बाहेर. एक काम कर, माझ्या पूर्वी कोणी ऍसिड टाकण्याचा प्रयत्न केला त्याला ताबडतोब शोधून काढ आणि हराम खोला जिता आणून ते काढ. मॅडमने जेठवर सांगितलं सांगितलं माहिती काढली. हा माणूस विश्वनाथ जाधवचा होता. विश्वा भाऊ खूप झाले जाधवाचं, तुम्ही म्हणत असाल तर त्याला. आता गलावडे नाही, विश्वनाथ जाधव भक्त मी कायदा हातात कधी घेत होते आणि काय एकदा का कायदा हातात घेतला की माझी आमदारकी गेली. म्हणजे विश्वनाथ जाधव अजून जिवंत आहे तर सलीमने काय दगाफटका तर नाही ना केला? हॅलो, हा मी बोलतोय रे. हा आवाज बरोबर ओळखलास? हा आवाज बरोबर ओळखलास? मी बोलतोय भाऊ मादणकर. हराम कर तुझी हिंमत झाली काय? अरे किती खालच्या थराला गेलास तू? एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितीही दादागिरी केलीस, किती आटापटा केलास, तर या एरियातून तू कधी आमदार म्हणून निवडून येऊ शकत नाही जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेव, माझ्या फॅमिली किंवा माझ्या पोरींच्या वाट्याला गेलास नालायक माणसा तुला मी पेट्रोल पंपासमोर जिवंत जाळीन. भाऊ मादणकर म्हणतात मला. तुम्ही एवढे गंभीर का? बाप जिवंत आहे तुमचा, कशाला काळजी करताय तुम्ही? काय काय वाईट झालं? मी जिवंत आहे ते वाईट झालं? नाही नाही, चुटकी मॅडम बरोबर झालं ते वाईट झालं. सखो तुझी अर्धवट बोलायची सवय सोडून दे, नाही मी तुला खाल. गंभीर प्रत्येक गोष्ट गंभीर, लग्नाच्या तयारीला का बघूया? तुम्ही विसरून जा, मी बघेन काय करतो. माझा फोन असेल, माझा फोन. हॅलो, हा तुम्ही बोला ना माझ्याशी. मी बोलते तुमच्याशी. हो हो हो, माझ्याच मुलीचं लग्न आहे. आमदाराचं स्थळ आमदाराच. नाही नाही, आमचे हे आमदार आहेत ना तसे ते सुद्धा आमदारच आहेत. मुलगा काय करतो आम्हाला खरंच माहित नाही, पण बाप आमदार आहे. हो पत्रिका मी स्वतः पोस्टाने घेऊन येते. हा ओके ओके ओके. कोणाचा फोन होता? रॉंग नंबर होता. रॉंग नंबर वर तुम्ही एवढ्या वेळ बोलत होता, मग खरोखर कोण येत असेल त्यावेळी किती बोलत असाल तुम्ही? काहीतरी काय पप्पा? तुला काय माहिती आहे, तुझ्या मम्मीला मी ओळखतो की तू ओळखतेस. तासन तास बोलत असते फोनवर, माहिती आहे तुला? पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये बिल येत टेलिफोनचं. गेल्या आठवड्यात कोणाचा तरी फोन आला होता, तो म्हणाला मी बाबा बोलतोय. हिला वाटलं हिचे बाप बोलतोय. घरातल्या सगळ्या बारीक सारी गोष्टी सांगून ती मोकळी झाली. मी कुठे कसे पैसे ठेवल्यात, काय करतो, ते सगळ्या गोष्टी. तुला दुसरी गोष्ट सांगू, कधी सांगितलं नाही तुम्हाला, आमदार झाल्यानंतर चार महिन्यानंतर महिला मंडळाचा फोन आला. मॅडम तुम्ही जरा आमच्या शिवजयंतीला शिवाजी महाराजा विषयावर बोलायला या. गेल्या ना मॅडम, गेल्या गाडी एअर कंडिशन गाडी घेऊन गेल्या, आपले पैसे खर्च करून, आणि त्यांना हार बीर घेऊन गेल्या आणि तिथे भाषण दिलं. कशावर भाषण दिलं? शिवजयंती होती. बोलल्या कशावर? महाशिवरात्रीवर. मग हॅलो. हाय काय बघा, बघा हाय काय बघा. काहीतरी बोल ना, चालू आहे ना. मग राहू दे दोन मिनिटं, तशीच राहू दे, घर जरा शांत राहील. सकाळपासून सारखे फोन येत आहेत. सारखे फोन? ब्लँक कॉल तुम्हाला? भाऊ मालवणकरांच्या बायकोला ब्लँक कॉल येतात? कमाल आहे. कोणाचा फोन होता? स्कीम मधल्या क्लायंटचा फोन होता. स्कीम मधल्या क्लायंटचा फोन? काय म्हणू? मेहताबाई. काय झालं मेहताबाईच? पप्पा
25 करोड घेऊन पळाली. आता ऑफिस पण नाहीये तिच्या जागेवर काहीच नाही. ओ माय गॉड, वेदाबाई सगळ्यांचे पैसे घेऊन पळाली. माझ्या मतदारसंघातील सगळ्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून या स्कीम मध्ये पैसे गुंतवले होते. बिचारे फसवले गेले. प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी, पोरांचे साठवलेले डब्यातले पैसे, सगळे पैसे त्या लोकांनी गुंतवले होते. पैसे डबल मिळतील असे. खूप वाईट झालं, खूप वाईट झालं. अहो, तुमचा काही संबंध नाही, तुम्ही काळजी करू नका, तुमचा काही संबंध नाही त्याच्याशी. माझा संबंध नाही, पण हे सगळे पैसे गुंतवले होते ना, ते तुमच्या नावावर नाही गुंतवले होते, माझ्या नावावर लोकांनी गुंतवले होते. खूप वाईट झालं, खूप वाईट झालं. आयुष्यात मी खूप हाणामाऱ्या केल्या, खूप पाप केली, पण कधी कोणाला चिटिंग केलं नाही, मुळीच कधी कोणाला चिटिंग केलं नाही. खूप वाईट झालं. आता काय करू आपण? मग तुम्ही एक काम करा ना. काय? त्या मेहताबाईला शोधून काढा ना. नाही पुरी, मेहताबाईची मी पोलीस कंप्लेंट केली ना तर प्रथम तुझ्या आईला पोलीस स्टेशनला हजर राहावं लागणार. एक काम कर. काय? हे पिस्तूल घे, हे पिस्तूल घे, या दोन पोरींना गोळ्या घाल, मला गोळी घाल आणि स्वतःला गोळी झाडून घे. घे, घे म्हणतो ना. या स्कीमचा हात शोध असतो. घे पप्पा, तुम्ही पण कोलॅप्स झालात. उद्या लोक आहेत ना बोमाबोम करणार, म्हणणार आमदार भाऊ मालुणकरांनी आपल्या बायकोला फुडे करून लोकांचे पैसे लुटले आणि लोकांच्या पैशाचा लोचा केला. पण तुमचा काही संबंध नाही. असं तुम्ही म्हणताय, पण लोक तसं नाही म्हणणार. लोक म्हणणार भाऊ मालुणकरांना आपल्या आमदारकीचा फायदा घेतला. उद्या पेपरला हेडलाईन छापून येणार आणि आयुष्यभर कमावलेलं सर्व एका दिवसात संपणार. नलावडे. जी भाऊ. नलावडे, एक काम करायचं. उद्या सकाळी उठल्याबरोबर ताबडतोब सॉलिसिटर जवळ जायचं. आपला हा बंगला सोडून आपली सगळी प्रॉपर्टी आहे ना ती विक्रीच काढायची आणि लोकांचा पहिला पैसा देऊन टाकायचा. आपल्याला कोणाचे शाप नको, आपल्याला चांगल्या पद्धतीने जगायचंय. माझ्या पुरींच्या आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे, ताबडतोब जायचं. माझ्यामुळे सगळं नाही, तुमच्यामुळे नाही लक्ष्मी, तुझ्यामुळे झालं नाही. चुकलं माझं, माझं चुकलं. मी आयुष्यात बाहेरच्या जगात माझी दहशत निर्माण करू शकलो, पण माझ्या घरात माझी शिस्त निर्माण करू शकलो नाही, त्याची ही फळ आहे. हॅलो, हा बोलतोय. हा नमस्कार, काय म्हणताय? काही बातमी तुमच्या कानावर आली काय? सांगताय काय? नाही, पण तुमचा काहीतरी गैरसमज आहे. मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. काय आहे ही स्कीम? मेहताबाईने सुरू केली, आमच्या मिसेसने त्याची एजन्सी घेतली, सगळ्या क्लायंटचे पैसे जमा केले, ते मेहताबाईजवळ जमा केले, मेहताबाईजवळ ऑफिशियली रिसिप्ट घेतली, ओरिजिनल कॉपी प्रत्येक क्लायंटला दिली आणि त्याची झेरॉक्स कॉपी आमच्याजवळ आहे. आम्ही कोणाचेही पैसे आमच्याजवळ ठेवलेले नाही, इवन पावत्या सुद्धा आमच्याजवळ ठेवलेले, झेरॉक्स पावत्या आहेत. म्हणजे आम्ही कुठेही गिल्टी नाही आहोत ना, नाही फॉल्टी पण नाही आहोत. मी काय म्हणतो ते ऐका, तुम्ही टोकाची भाषा बोलू का प्लीज? माझं ऐका तरी. मी काय म्हणतो ते ऐका ना. ओ, तुम्ही कोणावरही काय विश्वास ठेवता? माझं म्हणणं ऐका तरी, ऐकून घ्या. कोणाचा फोन होता? आमदार नरेंद्र पाटलांचा फोन होता. त्यांनी बटकीच प्रपोजल नाकारलंय. काही संबंध नाहीये तिला, काय माहित पण नाही. ते म्हणतात असल्या 400 करणाऱ्या फॅमिलीशी आम्हाला संबंध ठेवायचे नाही, आमची डिग्निटी जाते. हा फोन तुम्ही घ्यायचा, हा फोन तुम्ही घ्या. हा फोन मी नाही घेऊ शकत.
नाही हा फोन मी नाही घेऊ शकत प्लीज, हा फोन मी नाही घेऊ शकत प्लीज, हा फोन मी नाही, हा फोन मी नाही घेऊ शकत, मला माहिती हा फोन कोणाचा आहे, प्लीज घ्यायला कोणाचा फोन. हॅलो, हा बोलतोय रे, हा ओळखला मी तुझा आवाज ओळखला. ए दादागिरीची भाषा करून कमी पण दादागिरी करू शकतो, लक्षात ठेव. येणे आमने सामने लढणं काय करायचं ते करणं. अरे कसली वार्ता करतो आहेस, मी काय म्हणतो ते ऐकून घे, टोकाची भाषा करू नकोस बाग प्लीज. अरे पण माझं म्हणणं तर ऐकून घे, मी काय सांग. कोणाचं फोन? विश्वनाथ जाधवचा फोन होता. तो म्हणतो ही केस मी कोर्टात घेऊन जाणार. नाही ना लावडी, नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही जरा जरी हालचाल केलीत ना तर मी पोलीस कमिशनर भेटून एन्काउंटरची ऑर्डर काढी. नलावडी, निवडणूक जरी आपण जिंकलो असलो ना तरी सत्तेवर सरकार त्यांचं आहे, ते वाटेल ते करू शकतात रे. म्हणजे भाऊ तुम्ही? हा मी हरलो, मी हरलो रे. मी माझ्या थंडीत होतो, माझ्या मस्तीत होतो, मला कळलं नाही माझ्या आजूबाजूला कोण माणसं वावरतायत आणि मला कसा टॅप केला गेलाय. हडामारी खंडणी हे माझा धंदा नव्हता रे, मी याच्यात अनाहूतपणे ओढला गेलो. गरिबीने मला ओढला, परिस्थितीने मला ओढला आणि मी या स्टेप पर्यंत पोहोचलो. माझं एकच ध्येय होतं भरपूर पैसा कमवायचा आणि गॉड फादर गिरी सोडून द्यायची आणि फादर म्हणून जगायचं. या पोरींचं कन्यादान करणं हे माझं स्वप्न. हा विश्वनाथ, मी भाऊ मालवणकर बोलतोय. मी हरलो नाही रे, मी दोन पावलं मागे जातोय. हे बघ, मी हे का करतोय हे तुम्हाला विचारायचं नाही. मी आमदारकीचा राजीनामा देतो, तू निवडणुकीला उभा राहा, मी तुला पाठिंबा देईन. माझी सर्व शक्ती मी पणाला लावीन, तुला निवडून देईन, हे माझं वचन आहे. हे बघ, मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे, टाकलेली धुंगी परत जाणार नाही, लक्षात ठेव. अरे आपल्या जगतात आपण लिखित कायदे पाळत नाही, पण अलिखित कायदे पाळतो की नाही. मी तुला शब्द देतो, बस तू तुझा शब्द पाळायचा. तू पोलीस कमिशनरला भेटून एन्काउंटरची ऑर्डर नाही काढायची, तेवढंच काम करायचं, बाकी सर्वस्वाचा त्याग करायला मी तयार आहे, प्लीज. हॅलो, पोलीस कमिशनरचं ऑफिस? हा मी भाऊ मालवणकर बोलतोय. हा नमस्कार, नमस्कार. कोण भागव्या बाजार? हा जरा साहेबांना फोन दे रे. हा नमस्कार साहेब, मी भाऊ मालवणकर बोलतोय. हा साहेब जरा माझं अर्जंट काम म्हणजे असं होतं, मी सिलेंडर व्हायला तयार आहे. हा मी सिलेंडर व्हायला तयार आहे, माझ्याजवळ असले कागदपत्र पुरा, मी सर्वे सादर करायला तयार आहे. नाही नाही, तुम्ही गाडी पाठवायची काय गरज नाही, मी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर होतो. नाही माझ्याबरोबर कोणी बॉडी करत नसेल, बस पाच मिनिटात मी हजर होतोय, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आतापर्यंत मी तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द पाळलेला आहे, लक्षात ठेवा. मी येतोय, फक्त एन्काउंटरची ऑर्डर काढू नका. काय केलं ते, कशासाठी केलं ते सांगेल. काळजी करू नका, हा म्हणता हा काळ निघून जाईल. नलावडे, नलावडे, आपल्या वकिलांचा ताफा उद्या हायकोर्टात उभा करायचा, ही केस शेवटपर्यंत जिंकण्याचा आपण प्रयत्न करायचा. तुम्ही काळजी करू नको, जास्ती जास्त 10-12 वर्षाचा काळ जाईल. लक्ष्मी माझं एक काम करायचं, कुठं एक चांगला सपोर्ग काढायचा,
आणि माझ्या पोरीच्या हात पिवळे करायचे. लक्ष्मी लक्ष्मी माझी वाट बघशील. आणि काही वर्षानंतर लक्ष्मी मी आलो मी आलो. हो परत जाऊ. लक्ष्मी कायद्याप्रमाणे मला 14 वर्षाची शिक्षा झाली होती, पण माझी चांगली वर्तणूक बघून तुरुंगात देखील माझी 7 वर्षाची शिक्षा माफ केली. देव पावला ग बाई. देव नेहमी तुम्हालाच पावतो, मला कधी देव पावतच नाही. नलावडे नलावडे तू आहे तसं आहे, तुझ्यात काही तुला माझा कमी झाला नाही. काय तुमची अजून सवय गेली नाही ना. जाऊ दे त्याला. माझी पोरगी कुठे आहे? दुसरी पोरगी. अरे तुला कळलं तुम्ही येणार ते. अरे वा गुड गुड गुड. वाटते बाकी हा वाटते. लग्न झाल्यानंतर माणसाच्या चेहऱ्यावर तेज काय निराळाच येत नाही. तुझ्या लग्नाला मी येणार होतो ग. मला निमंत्रणही मिळणार होतं, रजाही मंजूर झाली होती, पण म्हटलं समोरच्या पार्टीचा गैरसमज होईल म्हणून मी आलो नाही. जावे बापू कुठे आहेत? जावे बापू. अरे वा 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 सुंदर आहे सुंदर आहे. ग्रॅज्युएट झालात ना? ग्रॅज्युएट झालात? याच काय आम्हाला ग्रॅज्युएट करा जरा आजोबा बनवा. चला लवकर मनावर घ्या. बरं झालं आलात. काय आता पुन्हा एकदा? नाही ना लावडी नाही. याच्या पुढे मी हा व्यवसाय करणार नाही. मी केलेल्या पापाचं प्रायश्चित्त परमेश्वराने मला दिलेलं आहे. आता पुन्हा हा व्यवसाय करणार नाही. अरे मी साधा फादर असून गॉड फादर बनायला निघालो. जगात गॉड फादर एकच महात्मा गांधी आणि गॉड मदर एकच मदर टेरेसा. या दोघांनी केलेल्या कार्याचं एक औजारी कार्य मला जमलं ना तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. हे बघ नलावडे, आपण आपली सगळी प्रॉपर्टी ती मुंबईची विकायची, नाहीतरी मुंबई आपल्या ताब्यात राहिलेली नाही. मुंबई सगळी परप्रांतीयांच्या ताब्यात गेलेली आहे आणि परप्रांतीयांच्या ताब्यापासून आपल्याला कोकण वाचवायचं आहे. आपण कोकणात जाऊन सगळ्यांनी वास्तव्य करायचं. आपल्याली असलेली संपत्ती, आपलं असलेलं बळ, आपलेलं मनुष्यबळ सगळं त्या ठिकाणी वाचायचं. शक्ती पणाला लावायची आणि आपण आपलं कोकण वाचवायचं. सगळ्यांनी आपण कोकणात जायचं, आनंदात राहायचं, मजेत राहायचं आणि कोकणातल्या लोकांची सेवा करायची. चला निघायचं ना. चला निघूया आपण ना. चलो सगळ्यांनी चला. सखू तू आणि नलावडे आमच्या बरोबर यायचं. यायचं फॅमिली सहित यायचं. काही काळजी नाही. जी माणसं दुःखात आपल्या बरोबर होती ना ती माणसं सुखात सुद्धा आपल्या बरोबर पाहिजेत. चला निघायचं ना. चलो ओके कम ऑन. येस मग आम्ही बोलू की आमचा फादर खरा गॉड फादर आहे. मधासारखा गोड निस्ता गोड नाही तो गॉड फादर आहे. गॉड फादर कशाला बोलायला पाहिजे? काय तुम्ही तिचं मनावर घेता मला काय कळत नाही. 10-12 वर्षाच्या कालावधी नंतर सुद्धा तुम्ही आहेत तशाच. चला निघायचं ना आपण. येताय ना? निघा ना. येते ना चला चला येते ना बोल बोल येते ना चला चला येते ना पुण्याला जाऊ नाशिक पाहू कोल्हापुरा जाऊ राहू गोव्याच्या माडा तुका लवी शिकवता बोल बोल येते ना चला चला येते ना बोल बोल येते ना चला चला येते ना पुण्याला जाऊ नाशिक पाहू कोल्हापुरा जाऊ राहू गोव्याच्या माडा तुका लवी शिकवता चला चला जाऊया साज विसरूया नव्याने जगूया पुन्हा भेटूया चला चला जाऊया सार
विसरूया नव्याने जगूया पुन्हा भेटूया चला चला जाऊया चाल विसरूया नव्याने जगूया पुन्हा भेटूया चला चला जाऊया सार विसरूया नव्याने जगूया पुन्हा भेटूया।